इतिहास प्रेमी श्रोते लोकांना माझा प्रणाम। आजचा दिवस इतका विलक्षण आहे की आजच शिवरात्रीही आहे आणि उद्या भारताचं भाग्योदयाचा जो दिवस आहे शिवप्रभूंची जयंती ती उद्याच आहे, त्यामुळे अगदी योग्य काळ याला मिळालेला आहे। कारण ब्रह्मपुरंदरांच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर 300 वर्षाची काळरात्र ओढून त्यातनं अंबाबाईंनी जो आपल्याला अवतार दिला शिवप्रभू त्याचा जन्म उद्याचा आहे, त्यामुळे आपल्याला हा फार चांगला मुहूर्त चांगला मिळालेला आहे। मला जेव्हा विषय देण्याची गोष्ट झाली, श्रीरंग वैद्य यांनी मला फोन केला होता, आम्ही चर्चा केली होती, तर परकीय इतिहासकारांच्या दृष्टीतून छत्रपती शिवाजी महाराज हा विषय मूळ होता, पण माझं असं मत पडलं की शिवाजी महाराजांची महती सांगितल्याशिवाय त्यांचं चरित्र लिहिण्याची भुरळ परकीय इतिहासकारांना का पडावी। आणि त्या काळात जेव्हा लिहिणं, कागद, शाई सगळं इतकं महाग होतं की एकूण कमीच सगळं केलं जायचं, तर त्याचं एक उदाहरण म्हणून संभाजीराजांनी जेव्हा सगळ्या राज्य ताब्यात घेतलं त्यानंतर सगळ्या किल्ल्यांच्या इन्व्हेंटरी, आपल्याला इन्व्हेंटरी शब्द माहिती आहे, म्हणजे यादी सगळ्या किल्ल्यांमधल्या इस्टेटींची यादी केली होती, त्या इस्टेटीच्या यादीमध्ये कागद किती आहेत प्रत्येक किल्ल्यावर याचं सुद्धा नोंद आहे। कागद इतका प्रेशस होता, जुन्नरला ते कागद बनायचे पण ते खूप बनत नसत, त्यामुळे ते कागद सुद्धा मोजून घ्यायचे, आणि ते नोटांचे कागद नव्हते, पत्र लिहिण्याकरता लागतात, खाली ते लिहिण्याकरता लागतात तसे कागद होते। असे कागद वापरून चरित्र लिहायचं त्या काळामध्ये, आणि परकीय इतिहासकारांना छत्रपती शिवाजी महाराज नुसते ऐकूनच माहिती होते, काही लोकांनी प्रत्यक्षही पाहिलं होतं अर्थात, तर ते त्यांना असं का वाटलं हा एक माझ्या मनामध्ये प्रश्न आला। एक छोटासा अनुभव सांगतो आधी, मी केनियामध्ये 3 वर्ष होतो आणि 2 गोष्टी केनियात घडल्या। मी गेल्या केनियात जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे त्याचं परदेशात नाव भारतीय स्वयंसेवक संघ म्हणतात, BSS। BSSने मला अशी विचारणा केली की मला हिंदी येतं का, म्हणतो मला हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती 4 भाषा येतात। मग म्हणले प्रॉब्लेम सुटला, 17 जूनला आम्ही शिवराज्य गौरव दिन साजरा करतो, तर त्या दिवशी तुम्ही आमच्या सगळ्या स्टाफला महाराजांबद्दल काही सांगू शकाल का। म्हटलं आनंदाने सांगेन, कुठल्या भाषेत, या 4 भाषांचं खिचडी करून पण सांगता येईल, कारण केनियात गुजराती लोक खूप मला माहिती होतं। आणि त्याप्रमाणे तो अतिशय हृदय कार्यक्रम झाला, त्यामुळे केनियाला मुहूर्तच फार छान लागला। आणि गंमत म्हणजे मी तिथे राहत होतो, माझ्या शेजारच्या म्हणजे माझा जो रस्ता होता त्याच्या शेजारी जो रस्ता होता त्याचं नाव शिवाजी रोड होतं। मी इतका चकित झालो, त्यांनी त्याचं स्पेलिंग शिवाजी केलं होतं, CHI केलं होतं, म्हणून मी चौकशी केली, ते म्हणे नाही हे शिवाजीच आहे, तुमचाच शिवाजी आहे। इथे जेव्हा अप्पासाहेब पंत हायकमिशनर होते तेव्हा त्यांच्या प्रयत्नाने हे नाव आम्ही केलेलं आहे, पण म्हणजे महाराजांची ख्याती आणि कीर्ती कुठपर्यंत पोहोचली त्याचं मला एक जिवंत प्रमाण तिथे मिळालं। परंतु आपलं भारत सरकार हे एक अद्भुत जागा आहे बरं का। सेतू माधवराव पगडींनी आम्हाला हा किस्सा सांगितला होता की दिल्लीला एकदा गेले होते, तर तिथे सरकारी ऑफिस अधिकारी जे DAVP म्हणून जे सरकारचं पब्लिशिंग डिपार्टमेंट असतं त्याचे मोठे अधिकारी होते, तर त्यांना चर्चा झाली शिवाजीवरती भाषण होतं यांचं, तर ते म्हणले कोण शिवाजी, क्या शिवाजी, ते म्हणले शिवाजी एक फार मोठे महापुरुष आहे, तर ते अधिकारी म्हणले मला माहिती आहे, मी जाणता हूँ शिवाजी एक बहुत बडे महापुरुष आहे। मग पगडींनी त्यांना विचारलं की क्यों महापुरुष आहे, तर त्या माणसाने डोकं खाजवलं, उत्तर भारतीय होता म्हणजे काही फार अगदी प्रदेशातनं आलेला नव्हता, तो म्हणला खरं सांगू का तुम्हाला, आम्ही मराठीत सांगतो, तो हिंदीत बोलला, खरं सांगू का तुम्हाला, आम्हाला एक सरकारकडनं एक परिपत्रक येतं की अमुक अमुक माणसांची नावं सिगरेट बिडीला द्यायची नाहीत, म्हणजे ब्रँडमध्ये अमुक माणसांची नावं द्यायची नाहीत, त्याच्यात शिवाजीचं नाव आहे म्हणजे तो महापुरुषच होता। ही शिवाजी महाराजांबद्दलची भारतामधली जाण होती, तर परदेशातली काय असेल असा एक प्रश्न पडतो आपल्याला। तर हा थोर मनुष्य कोण होता आणि त्याचे आपल्यावर काय उपकार आहेत त्याची आधी थोडी पार्श्वभूमी आपण सांगूया, त्यानंतर परकीय इतिहासकारांना त्यांची का भुरळ पडली ते सुद्धा आपल्याला कळून येईल। मी एक छोटंसं प्रेझेंटेशन केलं आहे, तर त्याच्यात आपण पुढे जाऊया। आपल्याला इस्लाम, मुस्लिम धर्म याच्याबद्दल ढोबळपणाने सगळ्यांनाच माहिती असते। 637 मधनं
अरबस्तानातून मक्का मदिना या ठिकाणातनं या धर्माचं वादळ सुरू झालं आणि त्यानंतर इतक्या झपाट्याने ते वादळ पसरलं की सगळीकडे जाऊन त्यांनी या धर्मप्रसार आरंभला. तर तो या नकाशामध्ये आपण दाखवलेला आहे की हे सौदी अरेबियाचं मक्का ठिकाण, या मक्केहून ते निघाले अरबांचे सगळे जथ्थे, आणि जथ्थे म्हणजे खुली जथ्थेच होते आणि त्यांना धर्माने अशी परमिशन दिली होती की तुम्ही ज्यांना पकडाल त्यांना वाटेल ते करा, त्यांच्या स्त्रियांशी वसाई व्यवहार करा, तुम्ही जे काही कराल त्यानंतर पुन्हा तिथे महिला तर वरती भात तर तुम्हाला मुली भेटतील, इथेच असला तर इथल्याच सगळ्या मुली तुम्हाला भेटतील, असा हीन प्रचार त्यांच्या पुढे केला होता. आणि ते निघाले होते आणि मोरक्कोपर्यंत ते गेले. मोरक्कोहून पुढे जिब्राल्टरची समुद्रधुनी क्रॉस करून स्पेनमध्ये घुसले. स्पेन, पोर्तुगाल आणि तिथपर्यंत ते जवळजवळ गेले. युरोपचा हा भाग त्यांनी व्यापला. इकडे पुन्हा ते मक्केतनं निघून या सर्व भागात गेले. इजिप्त त्यांनी आधीच घेतला होता आणि वरती जात जात तुर्कस्तान त्यांनी घेतला आणि तुर्की फौजा युरोपमध्ये घुसल्या, त्यामुळे युरोपचाही काही भाग त्यांनी लवकरच पादाक्रांत केला. तसेच त्यांना काय म्हणजे सगळं जगच त्यांना मोकळं होतं, त्यामुळे ते उजवीकडे जे गेले ते भारताकडे आले. आणि आपल्याला माहिती आहे की सिंध राजा दाहिर याचा पराभव मोहम्मद बिन कासिमनी केला, तो साधारण 610 ते 615 या काळामध्ये तो प्रकार इथे झाला सिंधमध्ये. पण तुम्ही एक बघितलं असेल की ते इथपर्यंत इतक्या झपाट्याने पोचले, म्हणजे इथे वर्ष पण लिहिली आहेत त्यांची, ते खूपच तातडीने तिथे पोचले कारण त्यांना प्रतिकार असा फारसा झालाच नाही असं आपण म्हणू शकतो. इराण संबंध त्यांनी व्यापला आणि त्यांचा एक प्रकारचा रानटी धर्म मी म्हणतो त्याला, कारण त्याची सगळी सूत्र विचित्रच आहेत ती, तर तो धर्म त्यांनी पसरवला. आता त्यानंतर त्यांची गाठ पडली सिंधशी. सिंधचा दाहिर राजा हा बरीच वर्ष सिंधचे लोक त्याच्याशी लढले आणि शेवटी त्यांचा पराभव झाला, म्हणून सिंध प्रांत त्यांनी व्यापला. तो साधारण म्हटलं तर 610 ते 700 आसपास, इसवी सन 700. परंतु इसवी सन 700 नंतर मोहम्मद गझनी जो आला तो 1002 साली आला. 300 वर्ष त्यांना भारतात घुसता आलं नव्हतं. जे हे 100-150 वर्षात त्यांनी जिंकून घेतलं त्याच्या तुलनेमध्ये भारतात 300 वर्ष ते येऊ शकले नाही. याचं कारण भारतातल्या राजांनी त्यांच्याशी अतिशय कठोर लढत दिली. मोहम्मद गझनीचा आजोबा हिंदू होता, त्यांनी पहिल्यांदा गझनीला कन्व्हर्ट केलं त्याचा मुलगा, आणि तो मग इस्लामचा निशाणा घेऊन शेवटी भारतात आला आणि आनंदपालाचा पराभव करून तो पंजाब ओलांडून पुढे आला. पुढे मग भारतात बऱ्याच ठिकाणी त्यांनी जिंकले. आता हे सगळं होत असताना हा इस्लाम आता किती पसरलेला आहे बघा, सगळीकडे पसरलेला, फक्त इथे नाही आहे. इथपासून तो पुढे जाऊ शकला नाही, तर तो का गेला नाही याचं आपल्याला बघायला पाहिजे. 3 ठिकाणी फक्त इस्लाम गेला नाही त्यावेळेला, त्यातलं किंवा 4 म्हणू आपण. एक त्यातलं ठिकाण आहे नेपाळ. नेपाळमध्ये पर्वत आणि डोंगर इतके कठीण होते आणि गुरखे इतके म्हणजे शूर होते की त्यांनी इस्लामची तिथे डाळ शिजू दिली नाही. चीनमध्येही तेच झालं. चीनमध्ये त्यांना पर्वत आधी लागले, हिमालय आणि तत्सम पर्वत, आणि त्याच्या पुढे त्यांना गोबीचं वाळवंट लागलं जे अरबस्तानातल्या वाळवंटापेक्षा संपूर्णपणे वेगळं आहे. ते शीत वाळवंट आहे, ते त्यांना क्रॉस करता आलं नाही. म्हणून चीन वाचला, जपान वाचला, कारण जपान हे बेट होतं आणि जपानचे लोक अतिशय त्याला म्हणून काटक आणि स्वतःच्या देशाच्या स्वातंत्र्याबद्दल जागरूक होते, त्यामुळे जपानमध्ये इस्लाम शिरू शकला नाही. अमेरिका तर तेव्हा नव्हतीच, त्यामुळे अमेरिकेत संबंध येत नाही. युरोपामध्ये व्हिएन्नाला त्यांचे शेवटी घोडदौड, व्हिएन्नापर्यंत ऑस्ट्रियापर्यंत ते गेले होते. हे जे सगळे बॉस्निया नंतर कोसोवो या सगळ्या जागा आहेत त्या सगळ्या त्यांनी जिंकलेल्या होत्या. ते तुर्कस्तानी साम्राज्याच्या अधीन काही दिवस होते. हे सगळं त्यांनी केलं आणि तिसरी जागा त्यांना जी येता आली नाही ती म्हणजे मध्य भारत आणि दक्षिण भारत. थोड्या थोड्या ठिकाणी ते गेले नाही असं नाही, पण मध्य भारत आणि दक्षिण भारतात असं काय झालं की त्यांना तिथे येता आलं नाही आणि नंतर तर तिथनं ती संबंध मुस्लिम लाट उलटवून टाकण्यात आली. तर ते सगळं मी जे आता सांगत होतो तेच इथे लिहिलं आहे. पण मध्य भारतात त्यांना सह्याद्री आणि छत्रपती शिवाजी महाराज हा जो अडथळा होता तो काही त्यांना पार पाडता आला नाही. शिवाजी महाराजांचं महत्व जे आहे भारतीय इतिहासामध्ये ते 2 गोष्टींकरता आहे, आणि मी भारतीय इतिहास म्हणतो महाराष्ट्र जुन्नर पश्चिम महाराष्ट्र हा इतिहास मी म्हणत नाही. भारताच्या इतिहासातलं शिवाजी महाराजांचं सर्वात महत्वाचं स्थान अशा करता आहे की त्यांनी भारत हिरवा होऊ दिला नाही, नाही तर भारताची हे बाकी सगळे जे देश दाखवले होते ना तीच गत झाली असती. सगळे पत्त्याच्या बंगल्यासारखे पडत गेले. पूर्व बंगाल
बंगाल संबंध इस्लामी लोकांनी इतक्या लवकर जिंकला, अलाउद्दीन खिलजी नुसता गेला आणि त्यांना हरवत सुद्धा जिंकत गेला. बख्तियारपूर नावाचं एक गाव आहे बिहारमध्ये, त्या बख्तियारपूरचं वैशिष्ट्य असं की तिथून तक्षशिलेकरता टॅक्सी मिळते. पण आपला मूर्खपणा असा आहे की तक्षशिला ज्या माणसांनी जाळली बख्तियार खिलजी त्याचं ते गाव आहे. तक्षशिला नाही, आय एम सॉरी, नालंदा मला म्हणायचं होतं. तक्षशिला आधीच झाली होती. नालंदा, नालंदा विद्यापीठात जायला बख्तियारपूरपासून टॅक्सी टेम्पो मिळतं. पण अजून आपण बख्तियारपूरचं नाव बदललं नाही आहे की ज्यांनी ती नालंदा युनिव्हर्सिटी संबंध काढून टाकली. तर तिथे त्यांना प्रतिकार झाला नाही, त्यांना थोडा प्रतिकार राजस्थानात झाला. राणा प्रतापाने अरवली पर्वताच्या साह्याने प्रतिकार केला, पण तोही असा थोडासा त्याला म्हणतात लोकलाइज होता, तिथेच फक्त झाला पुढे, कारण त्यांना प्रतिकार झाला नाही. कारण राजस्थानच्या लोकांनी तर पुढे मोगलांची सुभेदारीच पत्करली, आपल्या मुली मोगलांच्या जनाधान्यात दिल्या. आणि त्याचं वर्णन दोन समाजांमधला सलोखा साधण्यासाठी असं म्हणतात. पण मी माझ्या एका राजपूत मित्राला म्हटलं, कारण मग तुमच्याकडे दोन चार मोगल सुना पण आले असतील का? तर सुना मात्र आलेल्या नाही, समाजातला सलोखा फक्त एकाच बाजूने साधला गेला होता. आत्ता जे जिहाद चालले त्याचंच ते तेव्हाचं काम होतं, आणि ते या लोकांनी केलं. त्यांना कदाचित लढून लढून राणा प्रतापनी नाही, त्याच्यानंतर तो सांगतोय. आणि राणा प्रताप हा एक राजा होता, राजपूत राजा अनेक होते, लढून लढून दमले असतील कदाचित, मला त्यांना दोष द्यायचा नाही. पण तिथे त्यामुळे इस्लामचं आक्रमण बऱ्यापैकी स्ट्रॉंग झालं. आणि मोगल सल्तनत आपल्याला माहितीच आहे, ते पाच सगळे आपण ते बाबरपासून औरंगजेबपर्यंत सगळी नावं आपल्याला पाठ असतात. आपल्याला स्वतःच्या पांडवांचं नाव माहीत नसलं तरी यांच्या पांडवांची नावं आपल्याला माहीत असतात. त्याचंही कारण असं आहे की यांच्यातलंच एक चिरंजीव पुढे आपले शिक्षण मंत्री झाले, ज्यांना मौलाना अबुल कलाम आझाद म्हणण्यात येतात. तिसरीचं शिक्षण घेतलेला हा फक्त धर्मशाळेत जाऊन धार्मिक शिक्षण यांनी फक्त घेतलेलं होतं, आणि त्याला आपल्या पंडित नेहरूंनी शिक्षण मंत्री करून सोडलं, आणि त्यांनी पुढे जो काही नाश केला शिक्षणाचा त्याच्यातला हा एक नमुना आहे. एनिवे, तर हे झाल्यामध्ये आपल्याला मुसलमानी आक्रमण किती त्रासदायक झालं ते आपल्याला याच्यावरून दिसून येतं. ते अजूनपर्यंत चालूच आहे, अजूनपर्यंत काही काही पूर्णपणे संपलेलं नाही आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज हा एक, ज्याला आपण म्हणतात की चमत्कारच जणू घडावा, तसा भारतामध्ये निर्माण झाला. आणि पुढे सगळ्या जगभर जी महाराजांची कीर्ती पसरली ती यामुळेच पसरली की हा एका छोटासा राजा, याला राजा म्हणणं सुद्धा त्यांना परवडत नसे, तो ठाकूर म्हणायचे, कोणी कोणी जमीनदार म्हणायचे, औरंगजेब तर त्याला सिवा म्हणायचा. औरंगजेबाला जी म्हणजे हिंदीमध्ये बहुमानास्पद हे माहिती होतं, म्हणून त्यांना शिवाजी म्हणत नसे, तो त्याला सिवा म्हणायचा. म्हणजे गंमत सांगतो, शाहू ज्याला औरंगजेबाने ज्याचं पालनपोषण केलं एका अर्थाने, त्याचं नाव खरं शिवाजीच आहे, पण औरंगजेबाला ते घ्यायचं नव्हतं, म्हणून त्याला शाहू असं त्याने त्याला नाव ठेवून. आणि दुर्दैवाने शाहू महाराजांनी सुद्धा सुटून आल्यानंतर सुद्धा आपल्या आजोबांचं नाव घेतलं नाही. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शाहू महाराज सुटून परत आले त्यानंतर ते रायगडाला गेलेच नाहीत कधी. नंतर जवळजवळ बरेच वर्ष ते इथे 30-40 वर्ष महाराष्ट्रात राजे म्हणून राहिले, पण त्यांना एकदाही वाटलं नाही की रायगडाला जावं आपण, जिथे त्यांचं बालपण गेलं होतं. रायगड काही त्यांना इतका फरका नव्हता. आपल्याला आज सुद्धा, म्हणजे मी माझ्या शाळेच्या वयामध्ये डोंबिवलीला आलेलो आहे, माझी मावशी इथे राहायची, तर आज इथे आलो तर मावशी राहत होती, ते घर पाहायला मी जाऊन आलो. आपल्याला बालपणीच्या चांगल्या आठवणी असतात. शाहू महाराजांना कदाचित नसतील, पण ते गेले नाहीत ही गोष्ट खरी. पण हां, ते खुलदाबादला मात्र जाऊन आले, हा औरंगजेबाच्या थडग्यावरती डोकं आपटून आले ते, की बाबा तुझ्यामुळे मी जिवंत आहे. आपल्या राजकारणात ज्या काही गोष्टी झाल्या त्याच्यातली ही छोटीशी गोष्ट. बरं, शिवाजी महाराज आले तर त्यांनी पुढे इथे काय काय केलं? आधुनिक विचार पद्धतीचा वापर करणारी महाराष्ट्रातली पहिली राजवट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची. मी आधी महाराजांची महत्ता अशा करता सांगतोय की ती ऐकल्यानंतर पुष्कळदा काय होतं की आपण शाळेत शिवाजी महाराज शिकतो, टीव्हीच्या सिरियलमध्ये बघतो, आपल्याला त्याने औरंगजेबाचा कोथळा बाहेर काढला, शाहिस्तेखानाची बोटं छाटली, औरंगजेब नाही, अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, शाहिस्तेखानाची बोटं छापली, औरंगजेबाला उल्लू बनवून ते तिथनं पळून कसे गेले हे सगळं माहीत असतं. पण मर्म काय आहे त्यांच्या राजवटीचं हे आपल्याला माहीत नसतं, म्हणून ते मर्म आपल्या पुढे थोडंसं मला उलगडून सांगायचंय. कारण त्यातनंच पुढे परकीय लोकांना लक्षात आलं की हा काहीतरी एक वेगळाच मनुष्य आपल्या समोर आलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे स्वराज्य संकल्पना. भूमिपुत्रांचं राज्य असलं पाहिजे ही संकल्पनाच नेलेली होती. दिल्ली स्वरोवा जगदीश स्वरोवा असं मुळी संस्कृतमध्येच म्हणायला सुरुवात झाली होती की दिल्लीचा अधिपती तो जगाचाच अधिपती, मग आपण काय, आपण त्याचे सेवकच असण्यामध्ये महाराष्ट्रातली लोक तसं मानायला लागली होती, दक्षिणेतली लोक तसं मानायला लागली होती, उत्तर तर सगळी पूर्ण झोपलेलीच होती मुघलांच्या पायी. तर याच्यातनं त्यांना बाहेर काढून की तुमचं स्वत्व
आणि हे सगळं महाराज करू शकले त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांना, त्याचे दोन कारण आहेत खरं. जिजाबाईचं माहेर कुठलं होतं आपल्याला बरेचदा लक्षात नसतं, यादव हे तिचं माहेर होतं. आणि हे यादव कोण होते तर देवगिरीच्या यादवांचा हा ही शाखा आहे. देवगिरीच्या यादवांचा पराभव अल्लाउद्दीन खिलजीने जेव्हा केला 1292 मला वाटतं किंवा 1294 साली, तेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदा मुसलमानांची पावलं पडली. तर त्यांचे वंशज म्हणजे हिंदी सिनेमा जसं सांगतात ना की मेरे दादा के अपमान का बदला मैं अब पोता हूं मैं लूंगा, थोडंफार तसं सुद्धा महाराजांच्या बाबतीत झालेलं आहे की आपल्या आईच्या वडिलांना आणि लखुजी जाधव आणि त्याचे शिवाजी महाराजांचे तीन मामा त्यांचा शिरच्छेद निजामशाहीच्या दरबारात झालेलाच होता, म्हणजे ते तर समोरच दिसत होतं. तर जिजाबाईच्या मनामध्ये हा क्रोधाग्नी अतिशय प्रज्वलित होता आणि त्यांनी तो क्रोधाग्नी शिवाजी महाराजांच्या मनात घातला. आणि त्याच्यानंतर दुसरं, महाराज जेव्हा शहाजीकडे बंगळुरूस काही दिवस राहिले होते तेव्हा त्यांनी तिथे विजयनगरच्या हिंदू साम्राज्याची पण एक पानवळा त्यांनी घेतला. त्यामुळे हिंदू फक्त मोगलांची चाकरी करण्याकरता नाही किंवा आदिलशहाची चाकरी करण्याकरता नाही, तर हिंदूसुद्धा एक स्वतंत्र संस्कृती आहे आणि ती किती मोठी संस्कृती आहे, मग ते रामायण महाभारत ते आपल्याला सांगितलेलं असतं की महाराजांना रामायण महाभारत कसे दाखले मिळाले होते. त्यातनं एक धडा महाराज जो शिकले तो भारतातला कुठलाही राज्यकर्ता शिकला नव्हता, तो म्हणजे स्त्रीला मान देणं, स्त्री आणि स्त्रीची अब्रू. महाराज मला वाटतं 16-17 वर्षाचे असतील जेव्हा त्यांनी रांझ्याच्या पाटलाचे हातपाय छाटले होते, कारण त्यांनी स्त्रीची बेअब्रू केली होती. इथे कुठल्याही राजाने असं केल्याचं ऐकवत नाही आहे. हे सगळं शिवाजी महाराजांच्या बाबतीत हीच गंमत आहे की त्यांनी सगळ्या गोष्टी पहिल्यांदा केल्या, याच्या आधी कोणी केलंच नाही, कोणाच्या मनात आलं नाही का काय मला कारण समजत नाही, पण हे त्यांनी केलं. त्याच्यानंतर युद्धतंत्र त्यांनी नवीन बनवलं. नवीन बनवण्याचा अर्थ असा की समोरासमोरच्या लढाईमध्ये मोगल आपल्याला भारी पडतात हे त्यांना कळलं होतं. मैदानी लढाईमध्ये तर मोगलांशी आपण लढूच शकत नाही कारण त्यांची शक्ती खूप आहे आणि मुख्य म्हणजे त्यांच्याकडे तोफा आणि बंदुका प्रिमिटिव्ह होत्या पण तोफा चांगल्या मोठ्या होत्या. बाबर ज्या तोफा घेऊन आला त्या तेव्हा होतं. आता जाता जाता या तोफांची एक गंमत सांगतो तुम्हाला. त्या तोफांचा शोध जो लागला तो एका हंगेरियन माणसाने लावला आणि तो तुर्कस्तानची राजधानी कॉन्स्टँटिनोपल जिथे ख्रिश्चन लोक होती, हंगेरियन ख्रिश्चनच होता हा, हा त्यांच्याकडे आला. त्यांच्या राजधानीला अरबांनी वेढा घातला होता म्हणजे मुसलमानांनी वेढा घातला होता. हा म्हणला मी अशी एक युक्ती करून आणली की आपण यांचा वेढा फोडून टाकू. पण त्या तुर्कस्तानच्या जो अमीर होता आपलं हे होता तिथला ख्रिश्चन राजा, त्यांनी सांगितलं की मला हे असलं फालतू गोष्टी नको आहेत. मग तो विकायला म्हणून बाहेर अरबांकडे गेला. अरबांनी त्या विकत घेतल्या आणि त्याच तोफा टाकून त्यांनी तो तुर्कस्तानचा कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव केला. त्यामुळे पहिल्या तोफा अरबांकडे होत्या, त्यामुळे त्यांच्याकडे तोफा चालवण्याचं यंत्र आणि तंत्र त्यांनी अवगत केलं होतं. परंतु ख्रिश्चन धर्मामध्ये नाही म्हटलं तरी शिक्षणाला त्यांनी वाव दिला. गणित, मॅथमॅटिक्स, स्टॅटिक्स, डायनॅमिक्स सगळे ते शिकले, त्यामुळे त्यांच्या तोफा स्वतःच्या अधिकाधिक प्रगल्भ होत गेल्या. हे लोक फक्त कुराणात शिकले असल्यामुळे यांच्या तोफा तेवढ्या चांगल्या राहिल्या नाहीत. त्यामुळे आपल्याकडे ज्या तोफा हे लोक घेऊन आले मंगोल वगैरे, त्या सेकंड डिग्री तोफा होत्या, म्हणजे त्या बोफोर्स नव्हत्या, त्या कुठल्या तरी अत्यंत सेकंड डिग्रीच्या टाईपच्या तोफा ते घेऊन आले होते. आणि त्या तोफांनी आपल्याला त्यांनी हरवलं कारण आपल्याकडे तोफाच नव्हत्या. त्यामुळे आपण म्हणून महाराजांनी समोरासमोरच्या लढाईत त्यांना तोंड दिलं नाही. तर गनिमी कावा आपण जे म्हणतो म्हणजे छोटेसे गुरिल्ला वॉरफेअर, ज्याला आता नवीन नाव गुरिल्ला वॉरफेअर आहे. क्वेरे हा स्पॅनिश शब्दाचा अर्थ आहे वॉर किंवा लढाई, छोटी लढाई. गुरिल्ला वॉरफेअर म्हणजे छोटी छोटी लढाई करून आपण लढाई कशी जिंकायची, मोठ्या शत्रूची लांडगेतोड कशी करायची. आणि त्याला गनिमी कावा हा फारसी शब्द आहे आणि हे नाव त्याला मोगलांनी दिलेलं आहे. कारण गनिम म्हणजे शत्रू, म्हणजे आपण जे गनिमिकावा अभिमानाने म्हणतो ती शत्रूची खेळी असा त्या गनिमिकाव्या शब्दाचा अर्थ आहे. परंतु महाराजांनी ती गनिमिकावा आणि अतिशय हलकं आणि चपळ घोरदळ ही गोष्ट महाराजांनी सुरू केली. त्यामुळे तोफांच्या टप्प्यात ते आले नाही, चपळ घोरदळ वापरलं आणि अतिशय परिणामकारकरित्या त्यांनी मोगलांना, मोगल किंवा आदिलशहा ते सगळे शेवटी एकाच टाईपचे लोक असतात, त्यांच्यात तसा काही फार फरक नाही, त्यांना तोंड दिलं आणि त्यांचा पाडाव केला. जमेल तिथे पाडाव केला. तेवढी महाराजांची शक्तीच नव्हती की समोरासमोरच्या लढाईत त्यांना हरवायचं. तरी सुद्धा दुसरी सुरतेची लूट घेऊन येताना कांचनबारीच्या लढाईमध्ये महाराजांनी समोरासमोरच्या लढाईमध्ये इखलास खानाचा पराभव केलेला आहे. तोपर्यंत म्हणजे शक्ती एवढी वाढली होती की आता पळून जाण्याची गरज नाही, समोरासमोर यांना आपल्याला चेपता येईल. शिवाजी महाराजांबद्दल सांगताना आरमाराचा जर आपण विचार केला नाही तर आपलं सांगणंच पूर्ण होत नाही.
भारताचं स्वतंत्र, भारताचं स्वतंत्र भारत म्हणजे स्वराज्याचं पहिलं आरमार शिवाजी महाराजांनी तयार केलं. कारण ते कोकणामध्ये जेव्हा उतरले तेव्हा त्यांना लक्षात आलं की इथे प्रचंड बिझनेस चालतो. मी आता आताची भाषा मुद्दाम वापरतोय. कोकणामध्ये काय चालायचं तर भारतातनं पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे पूर्वेकडचा व्यापार सगळा पूर्वेकडच्या बंदरातनं चालायचा. मछलीपट्टण बंदर होतं, आणखीन दोन तीन बंदर होती. पश्चिमेकडचा व्यापार हा महाराष्ट्रातल्या बंदरातनं चालायचा. दाभोळ, वेंगुर्ले, चौल ही सगळी महाराष्ट्र, अगदी कल्याण आपलं, कल्याणहून सुद्धा व्यापार चालत असे. आणि त्या व्यापारामध्ये जकात मिळत असे. ती जकात ही राज्याचं उत्पन्न होतं. आपण नेहमी हा विचार करतो की महाराजांनी अनेक ठिकाणी लुटी केल्या आहेत. सुरत लुटली, दोंदा लुटली, धरणगावची पेठ लुटली, कारंजा लुटलं, अशी अनेक उदाहरणं आहेत. जालन्याची पेठ लुटली, तर ही का लुटली महाराजांनी हा आपण विचार कधी स्वतःशी करत नाही. त्याचं कारण असं होतं की तेव्हा महाराष्ट्रात ऊस लावलेला नव्हता. शेतीचं उत्पन्न महाराष्ट्रात अगदी थोडंसं होतं. वरकड शेती फक्त व्हायची, कारण महाराष्ट्रात शेतीयोग्य जमीनच फारशी नाही आहे. सह्याद्री पाणी काही खूप मुबलक होतं असं नाही. त्या काळात उत्पन्नाच्या गोष्टी म्हणजे विणकाम करून उत्तम कापड बनवायचं, हँडीक्राफ्ट बनवायचे, किंवा अन्नधान्य. बाकी होतं काय? सोन्याच्या खाणी तर आपल्याकडे नव्हत्याच, तर पैसे आणायचे कुठनं? औरंगजेबासारख्या समर्थ राजाशी लढायला पैसे आणायचे कुठनं? तर त्याच्याच राज्यातनं आणायचे, त्याच्याच राज्यातले पैसे लुटायचे आणि त्यालाच त्यांनी मारायचं. म्हणून महाराजांनी वेगळ्या वेगळ्या तऱ्हेची लूट सुरू केली. हे महाराजांची म्हणजे डेस्परेशन होतं, नाही तर पैसे येणार कुठनं? त्यामुळे भरपूर लूट महाराजांनी केलेली आहे. परंतु ही लूट करताना आणि जकातीच्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की किनाऱ्यावरची बंदरं आपल्या ताब्यात पाहिजेत. कारण हा जकातीचा व्यापार जर आपल्याकडे घ्यायचा असला तर बंदरं तुमच्या ताब्यात पाहिजे, नाही तर मोगल किंवा सिद्धी ते घेऊन जाईल. पण बंदरं कशी आपल्या ताब्यात? म्हणून त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे, आज्ञापत्रात ते वाक्य लिहून ठेवले की ज्याच्या हाती आरमार त्याच्या हाती समुद्र. म्हणून सर्वप्रथम आरमार त्यांनी डेव्हलप केलं. ही सगळी ते इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात ना, दीज आर ऑल द फर्स्ट इन इंडिया. भारतातल्या या पहिल्या गोष्टी आहेत. त्याच्या आधी आरमार नव्हतं असं नाही, परंतु महाराजांच्या ज्या आरमाराची गोष्ट आहे ती फारच विलक्षण आहे. कल्याणच्या खाडीमध्ये आपलं आरमार तयार झालं. कल्याणच्या खाडीमध्ये त्यांनी जहाज बांधणी आपल्याला येत कुठे होती? जहाज बांधणी म्हणून पोर्तुगीजांकडनं नेव्हल इंजिनियर्स मागवले, पैसे देऊन मागवले, आणि आपल्या चतुर कारागिरांना, सुतारांना वगैरे सांगितलं त्यांच्याबरोबर राहा, त्यांच्याकडनं शिकून घ्या. कारण महाराजांना माहीत होतं की काही दिवसात ते पोर्तुगीजांना पळवतात, त्याप्रमाणे ते पळून गेले. पण तोपर्यंत आपल्या लोकांनी शिकलं होतं. पण त्यांनी पोर्तुगीजांची जी जहाजं होती ती पोर्तुगालपासनं मुंबईपर्यंत येणारी एवढी मोठी होती, खोल समुद्रात जाणारी जहाजं होती. त्यामुळे जहाजाचा जो पाण्याखाली बुडणारा भाग आहे ज्याला ड्राफ्ट म्हणतात, तो ड्राफ्ट जवळजवळ 30-40 फूट असायचा. पण त्यात सामानही खूप भरलं जायचं. तर आपल्या इथलं किनारा उथळ आहे, आपल्या किनाऱ्यावरती खडक आहेत सगळ्या समुद्रामध्ये, तर ही असली जहाजं आपल्याला काय कामाची? पर महाराजांना या वेळेला पर्यंत तरी पोर्तुगलबरोबर जाऊन हल्ला करायचा नव्हता, त्यांना आपल्या देशाचं रक्षण करायचं होतं. म्हणून त्यांनी फ्लॅट बॉटम जहाजं बांधायला सुरुवात केली आणि ती इतकी यशस्वी ठरली. महाराजांच्या सगळ्या नौका अतिशय सहजपणे अत्यंत उथळ पाण्यात संचार करायच्या. आणि इंग्रज, पोर्तुगीज, डॅनिश, जर्मन, ग्रीक कोणी पण जरी आले तरी त्यांच्या, फ्रेंच, डच, त्यांच्या नौका किनाऱ्यापर्यंत येऊ शकायच्या नाही. खोल बंदर नसलं तर त्या यायच्या नाही. त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की म्हणजे पुढे खांदेरीच्या लढाईनंतर ऍडमिरल केगविन जो होता ब्रिटिश नेव्हीचा, त्यांनी असं सांगितलेलं आहे की आमच्याकडे या असल्या बोटी असल्या तर आम्ही केव्हा जिंकलो असतो, आमच्याकडे या असल्या बोटी नाही. त्यांनी त्याहून एक छान गोष्ट सांगितली, ती तर फारच महत्वाची आहे. परकीय इतिहासकारांबद्दल आपण बोलणार आहोत ना, एका ठिकाणी तो म्हणला आमचं नशीब म्हणून शिवाजी हा कोकणात जन्माला आला नाही. तो जर कोकणात जन्माला आला असता तर त्यांनी एवढी मोठी नेव्ही केली असती की तो आमच्या इथे येऊन आम्हाला त्यांनी हरवलं असतं. हे तर नशीब की तो जमिनीवरचा राजा ठरला, असं हे प्रमाणपत्रच आपण म्हणू ते महाराजांना केगवींनी त्यावेळेला दिलेलं आहे. तर हे त्यांनी केलं. त्याच्यानंतर उच्च दर्जाची मुत्सद्देगिरी. आता हे मी का म्हणतो ते तुम्हाला सांगतो. याच्या आधीची तुम्ही कुठलीही लढाई पहा, भारतीय राजा त्याची लढाई मुसलमानांशी झालो कोणाशी झालो, ते हारले तर त्यांचं पूर्ण तळपटच व्हायचं, पण जरी जिंकले तरी तहामध्ये ते हरायचे. दुर्दैवाने आपण 71 आणि 65 लढाईत तेच केलं. आपण तहामध्ये जिंकून, युद्धात जिंकून तहात हरलो. आपल्याला ती डिप्लोमसी येत नाही. महाराजांनी याच्या विरुद्ध ठेवलं. त्यांच्या प्रत्येक तहामध्ये आपली भूमी वाढलेली आहे, आपली संपत्ती वाढलेली आहे आणि शत्रूचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे हेही त्यांना डिप्लोमसी ज्याला म्हणतात ती उत्तम त्यांना जमलेली होती. कुठून ते हे सगळं शिकले हे काही मला सांगता येत नाही.
असं म्हणतात की शहाजीराजांनी आपले अत्यंत अनुभवी लोक त्यांच्याबरोबर दिले होते. दादोजी कोंडदेव त्यातलेच होते, कान्होजी जेठे त्यातले होते, या सगळ्या लोकांनी त्यांना शिकवलं असेल. पण ही स्वयंप्रज्ञा होती असं मी जास्ती म्हणेन. एक अमेरिकन माणसाने आमच्या मित्राला सांगितलं होतं की शिवाजी महाराज हा एक ॲक्सिडेंट होता. म्हणजे तुमच्या एकूण सगळ्या राजकुलांमध्ये पाहिलं तर शिवाजी महाराजांसारखा राजा कधी झालाच नाही. त्यामुळे शिवाजी महाराज वॉज अन ॲक्सिडेंट अँड इट वॉज अ हॅपी ॲक्सिडेंट. तुमच्याकरता तो हॅपी ॲक्सिडेंट होता. आणि पुढचं वाक्य फार छान आहे, इन हिस्ट्री ॲक्सिडेंट्स आर व्हेरी रेअर अँड हॅपी ॲक्सिडेंट्स आर इव्हन मोर रेअर. तुमचं नशीबच केवळ थोर म्हणून तुम्हाला हा राजा मिळाला. इंग्रजांनी तर एका ठिकाणी असं लिहून ठेवलेलं आहे की या राजाची तुलना जर कोणाशी करायची झाली तर अलेक्झांडर सीझर म्हणजे त्यांच्या ह्याच्यात जे टॉपचे लीडर्स होते त्यांच्याशी करावी लागेल, आणि कदाचित त्यांच्यापेक्षा सुद्धा हा जास्ती सरस ठरेल. येन प्रकाराने शत्रूचं निर्धारण करणं म्हणजे धर्मयुद्धाची जी खुळचट कल्पना राजपूत आपल्याबरोबर घेऊन चालले होते. कारण आपल्या महाभारतात रामायणात लिहिलेलं आहे सगळं की रात्र झाली की महाभारताच्या युद्धाची तुम्हाला गंमत माहिती आहे की सूर्यास्त झाला की टूल्स डाऊन सगळेजण आपापलं जेवण जेवायला बसायचे, मे बी दे विल हॅव ड्रिंक्स टुगेदर ऑर समथिंग, उद्या सकाळी लढूया. म्हणजे क्रिकेटची मॅच होत्या, क्रिकेटची मॅच संपली की काही तुम्ही त्याचं डोकं फोडायला बॅट घेऊन जात नाही, तुम्ही प्रेमानेच राहता ना. तसली लढाई होती. महाराजांनी सांगितलं लढाई शत्रू मेल्याशिवाय संपत नाही, आणि त्याला मिळेल तसा मारायचा. मग त्याला भेटीला बोलवून मारूया, अफजल खान करू त्याचा, किंवा त्याच्याच बेडरूममध्ये जाऊन त्याला मारूया, तसं शाहिस्ते खान करूया. हे सगळं करणं ना हा पुन्हा पहिला हिंदू आणि भारतीय पहिला राजा, ही पुन्हा फर्स्ट त्यांची. आता शिवाजी महाराज म्हटले की आपल्याला फक्त त्यांचे पराक्रम आठवतात पण त्यांचा मुलकी राज्यकारभार आठवत नाही. त्यांच्या मुलकी राज्यकारभाराचं एक वैशिष्ट्य आहे की भारतातली पहिली सिव्हिल सर्व्हिस या राजाने सुरू केली. हे सगळी वर्णनं पुढे या परकीय इतिहासकारांच्या इतिहासात आली की या माणसाने कमाल केली, आम्ही सिव्हिल सर्व्हिस आमच्या इथे करतो, पण यांनी सिव्हिल सर्व्हिस आधीच इथे लावून ठेवली आहे. सिव्हिल सर्व्हिसचा अर्थ काय? आय ए एस अधिकारी असला तर त्याचा मुलगाला आपण आय ए एस करतो का? समजा कॅबिनेट सेक्रेटरी कोणी आता जे आहेत त्यांचा मुलगा कॅबिनेट सेक्रेटरी बाय डिफॉल्ट होत नाही, त्याला परीक्षा द्यायला लागते की नाही? बरं, त्यांनी परीक्षा नाही दिली, त्यांच्या मुलकर्णीच्या मुलांनी परीक्षा दिली, तो पास झाला तर तो उद्या कॅबिनेट सेक्रेटरी होऊ शकतो. वंश परंपरा पद देणं त्यांनी रद्द केलं आणि सिलेक्ट द पीपल, सिलेक्ट द बेस्ट पीपल अमंग अवेलेबल पीपल, आणि सिव्हिल सर्व्हिस तयार केली आणि त्यांना पगार दिले. हा फार मोठा फरक आहे. मोगलांकडे पण हा उद्योग नव्हता. पगार त्यांना द्यायचं नाही, तुमच्या मुलकाच्या उत्पन्नातला वाटा तुम्हाला द्यायचा, म्हणजे राजाला राजाचा वाटा द्या, उरलेला तुम्ही ठेवा. असं जेव्हा व्हायचं तेव्हा हे सरकारी अधिकारी प्रजेची प्रचंड पिळवणूक करायचे, कारण त्यांच्याकडनं मिळणाऱ्या पैशातच त्यांचा वाटा असायचा. महाराजांनी ते दुकानच बंद केलं, तुला पगार मिळणार आहे. सैनिकांनाही तेच सांगितलं, तुम्हाला पगार मिळणार आहे, तुम्ही पगार म्हणून इथे आलेला आहात. इतर वेळेला लूटबीट झाली तर ती गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे, तुमची प्रॉपर्टी नाही. सुरतेची लूट करून आल्यानंतर अशी उदाहरणं आहेत, प्रत्येक स्वाराची झडती घेतली गेली आणि ज्याच्या खिशात दोन मोहरा लपवलेल्या सापडल्या त्याला फटके दिले की पैसे सगळे गव्हर्नमेंटमध्ये जमा करायचे, ते तुमच्या कामाचे नाही. खरं म्हणजे ते राजाच्याही कामाचे नाही. त्या पैशातनं त्यांनी सिंधुदुर्ग बांधला, म्हणजे त्यांनी काही स्वतःच्या मौजमध्ये करता ते पैसे वापरलेले नाही आहेत, सिंधुदुर्ग बांधण्याकरता वापरले. अशा प्रकारचा राजा जर भ्रष्टाचार विरहित असला आणि ज्याला हे सिव्हिल सर्व्हिसची कल्पना असली, कंटिन्युएशनची कल्पना असली, सिव्हिल सर्व्हिस केली की हा मुलगा गेला त्याच्यावरती दुसरा मनुष्य नेमता येतो आणि तो याचा मुलगाच नसलो त्यामुळे त्याची काही स्वतःचा इंटरेस्ट नसतो या सगळ्यामध्ये. एकदा वंश परंपरा केलं की हा बापाने अन्याय केला, हा त्याच्यात तिप्पट अन्याय करतो, हा जास्त पैसे कमवतो, ती सगळी मुळातच छाटून टाकली होती त्यांनी. आपल्या देशामध्ये आता सिव्हिल सर्व्हिस आपण अभिमानाने म्हणतो, पण आपल्या सुप्रीम कोर्टाच्या जजमध्ये काही तशी दिसत नाही. ते अजून एक दुसऱ्यांच्या मुलांना देत आहेत अपॉइंटमेंट, असं आपण बघितलेलंच आहे की चंद्रचूडांच्या मुलाला त्यांनी अपॉइंटमेंट द्यायची, त्याच्या मुलाला चंद्रचूडांनी अपॉइंटमेंट द्यायची, म्हणजे यू स्क्रॅच माय बॅक आय स्क्रॅच युअर्स असा एक भयानक प्रकार अजून चालू आहे. महाराजांचं अनुकरण शक्य तितक्या लवकर त्यांनी केलेलं बरं एवढंच मी त्यांना सांगेन. मुलकी महसूल व्यवस्था उत्तम करून दिली, आणि हे महाराजांनी केव्हा केलं हे आपल्याला कळत नाही. आग्र्याहून महाराज जेव्हा परत आले, आग्र्याहून परत आल्यानंतर आल्या आल्या त्यांनी औरंगजेबाला एक पत्र पाठवलं आणि आत्ताच्या भाषेत सांगितलं की जरा घरी प्रॉब्लेम होता, आईची तब्येत बरी नव्हती, म्हणून तुमच्याकडनं लीव ॲप्लिकेशन साईन न करता मला यावं लागलं, त्याबद्दल क्षमस्व, पण मी नोकरी सोडलेली नाही आहे, आय एम स्टील इन युअर सर्व्हिस. याचा अर्थ काय? तर औरंगाबादला तुमच्या सुभेदाराकडे माझा मुलगा आणि माझे काहीतरी 8,000 फौल होती ती तिथे राहणार आहे. याचा अर्थ काय? त्याचा पगार तुम्ही द्यायचा आहे.
बाकी त्याला काही अडचण होती, ते काय करणार आहे ती, तर मला पाहिजे तेच करणार आहे. बरं, औरंगजेब तेव्हा उत्तरेला लढण्यात गुंतला होता, त्याचा लाहोर आणि कंदहारमध्ये प्रॉब्लेम चालला होता, म्हणून त्याला इथे कटकट नको होती. मग त्यांनी ऍक्च्युली त्याला उत्तर लिहिलं की मला हे आवडलेलं नाही आहे, पुढच्या वेळेला प्रॉपर थ्रू प्रॉपर चॅनल सुट्टी घेतल्याशिवाय असं जायचं नाही, पण आता तू गेलाय तर मी उदार हृदयाने तुला हे गुन्हा माफ केलाय. हे असं पत्रव्यवहार आहे, म्हणजे मी तुमचं सांगत नाही, फक्त शब्दप्रयोग मी आता ते करतोय की CL वगैरे असे शब्दप्रयोग. असं का केलं महाराजांनी? महाराजांना एकतर आपण 23 किल्ले देऊन टाकले होते, जेव्हा मिर्झाराजांशी पराभव झाला तेव्हाच्या तहामध्ये आपण आपले किल्ले देऊन टाकले होते, आपली शक्ती कमी झालेली होती. आणि महाराजांना लक्षात आलं होतं की शाहिस्ते खान, अफजल खान ही सगळी लाईनमन लोकं आली, त्यांनी प्रजेची राख रांगोळी केलेली आहे, असा कुठेतरी महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे की या प्रजेला जर मी सुराज्य दिलं नाही तर माझ्यापेक्षा मोगल बरे असं ते म्हणतील, तर तसं होता कामा नये. म्हणून सुराज्य देण्याकरता 4 वर्ष त्यांनी अतिशय कठोर मुलकी शासन पद्धती राबवली. शेतकऱ्यांना अनुदान द्यायचं, शेतकऱ्यांचं सगळं सुरक्षा बघायची, व्यापाऱ्यांना बोलवून घेतलं. सुरतेची एक फार फेमस गोष्ट आहे, सुरतेहून महाराज जेव्हा परत आले तेव्हा वाटेमध्ये त्यांना काही माणसं रस्त्याने चालताना दिसली, ते थांबले, म्हणले की ही कोण माणसं का चालली आहेत? त्यांनी विचारलं, त्यांनी सांगितलं आमचं आडनाव आहे बुटाला आणि आम्ही सुरतेमध्ये व्यापार करायचो, आणि आमच्या लक्षात आलं सुरतेत आता व्यापार करणं शक्यच नाही, कारण की सुरतेमध्ये तर तुम्ही कधीही येता आणि कधीही सुरतेवरती टप्पल मारून जाता, तेव्हा आम्ही आता वाट फुटेल तिथे निघालो आहे. तर महाराज म्हणले मग माझ्याचकडे येऊन व्यापार करा ना तुम्ही, मी सुरतेला मारू शकतो, मला कोणी मारू शकत नाही. तर ती बुटाला फॅमिली त्यांच्याबरोबर आली. असं त्यांनी का केलं की देशाला जर प्रगती करायची असली, हे मी अगदी जबाबदारीने बोलतोय, तर आपल्याला सैन्य लागतं, आपल्याला माणेकशा लागतात, तसेच आपल्याला अडाणी पण लागतात. हे मी मुद्दाम सांगतोय की अडाणीसारखे व्यापारी जर तुमच्याकडे नसले तर तुमच्या लक्षावधी माणसांना पुढे नोकऱ्या कुठनं मिळतील, तुमचे प्रॉडक्ट्स कसे तयार होतील, तुमच्या देशाच्या संपत्तीत वाढ कशी होईल. शिपाई माणसाला संपत्तीत वाढ करता येत नाही, बरं लुटीने राज्य कायम चालणार नाही हे महाराजांना दिसत होतं. महाराजांची इच्छा होती ती पण पुढे येईल, की महाराजांची इच्छा काय होती याच्यावरती बार्थोलेमी अबे कॅरे नावाचा जो फ्रेंच प्रवासी आपल्याकडे आला होता, तो चौल इथे महाराजांच्या एका सुभेदाराशी बोलला आणि त्यांनी लिहून ठेवलं. म्हणून आपल्याला कळलं, आपल्या मंडळींनी लिहून ठेवलं असलं तर ते सगळं कदाचित पुढे आपलं जेव्हा हार झाली काही दिवस मोगलांकडे तर ते जळून गेलं असेल, आपले कागदपत्र सापडत नाहीत, ते आपलं दुर्दैव आहे. परंतु या बार्थोलेमीचं पुस्तक छापलं गेलं, त्याच्यात त्यांनी सांगितलंय की माझ्या राजाची इच्छा काय आहे, तर भारताच्या सीमा ज्या अफगाणिस्तानपर्यंत कंदहारपर्यंत पोहोचलेल्या आहेत तिथपर्यंत माझ्या राजाला राज्य जिंकायचं आहे. म्हणजे लुक ॲट दॅट, इंग्लिशमध्ये सुंदर म्हण आहे, नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम. महाराजांचा लो एम अजिबात नव्हता, त्यांना पक्क माहिती होतं काय करायचं आहे. काशी मथुरा अयोध्या मुक्त करायचे असं लिहिलेलं आहे, महाराजांनीच लिहून ठेवलेलं आहे. आत्ता जरी मोगलांच्या ताब्यात असल्या तरी ते मुक्त केल्या पाहिजे. त्यातली अयोध्या आत्ता मुक्त झाली आणि मथुरा आता मुक्त होईल असं दिसतंय, काशीही मुक्त झाली, मुक्त नाही अजून, थोडासा डाग लागलाय पण तो जाईल काही दिवसांनी. महाराजांचं अपूर्ण कार्य पूर्ण करायला किती वर्ष गेली तुम्ही बघा. तर हे सगळं त्यांनी केलं आणि लोकांमध्ये स्वत्वाची भावना जागृत केली की तुमचा देश आहे हा, हे कोण आले ते मोगल. एक मध्ये फार विचित्र अशी टूम निघाली होती की मोगल सुद्धा आपलेच की हो. औरंगजेबाचा जन्म इथे झाला, त्याची आई राजपूत घराण्याकडनं आलेली होती, म्हणजे तो अर्धा तर इथलाच होता. तर माझ्याशी बोलायला आले होते त्यात काही माणसं, मी त्यांना म्हटलं की तुम्ही म्हणता औरंगजेब इथला, मी म्हणतो औरंगजेब पण औरंगजेब स्वतःबद्दल काय म्हणतो ते ऐकूया ना, तुम्हाला मला काय किंमत आहे. औरंगजेब स्वतःला म्हणायचा मी तुर्क आहे, आणि स्वतःच्या मुस्लिम सरदारांना म्हणायचा तुम्ही हिंदी मुस्लिम आहात, म्हणजे तुमचं रक्त हे अशुद्ध आहे, कारण इथल्यांचं कन्वर्जन करून तुम्हाला आणलंय, तुम्हाला माझ्या शेजारी बसवले, म्हणजे काही तुम्ही माझ्या दर्जाचे झालेले नाही आहात. त्यांच्या सगळ्या बायका त्यांनी तिकडनं पर्शियातून कुठनं तरी आणल्या होत्या. मी तुर्क आहे, मी सौदी अरेबियाला गेलो होतो, मी कुवेतमध्ये 2 वर्ष काढली त्यामुळे मला या थोड्या गोष्टी माहिती आहेत. भारतीय मुसलमान जे हजला जातात तिथे त्यांना हिंदी मुसलमान म्हणतात, ते हिंदू मुसलमान म्हणत नाहीत कारण त्यांना हिंदू शब्द येत नाही, म्हणून त्याला हिंदी मुसलमान म्हणतात. पण म्हणायचं तेच असतं की तुम्ही प्युअर नाही, तुम्ही आपले भाग्य आहात, भाग्य म्हणून आलात, इथे काय ते पैसे टाका, टोल टॅक्स द्या आणि निघा, बाकी तुमचं इथे काही शेअर ठेवलेलं नाही. तर ही भावना त्यांनी, औरंगजेबाची भावना तो परकीय होता हीच होती, आपल्याला हे परकीयांचं शासन नको होतं. पुढे पुढे तर महाराजांनी दक्षिण्यांची दक्षिण अशी पण एक भूमिका घेतली होती,
की कुतुबशाही, आदिलशाही आणि मराठीशाही याचे एक संघ बांधायचा आणि मोगलांना पहिल्यांदा अटकाव करायचा, हा त्यांनी एक राबवलेला होता. तर मुलकी महसूल व्यवस्था आणून स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर या 4 वर्षात त्यांनी केलं. आणि ह्या 4 वर्षातला जो अनुभव महाराष्ट्रातल्या शेतकरी, महाराष्ट्रातले सगळे गरीब श्रीमंत सगळ्या नागरिकांना जो आला, त्याच्या जोरावर यांचं राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर 27 वर्ष जनता लढली बिना किसी लीडर के. कारण त्यांना माहिती होतं की ती जर भूमिका आपल्याला घ्यायची असली तर राज्य आपल्याकडे यायला पाहिजे, बलत्याच्याकडे जाताना कामाला नाही. अजून सुद्धा महाराष्ट्रातल्या लोकांना त्या प्रकारचं स्वराज्य मिळालेलं नाही, जे मिळेल तेव्हा सुधीन, पण महाराजांची पॉलिसी फॉलो केल्या तर ते मिळेल सुद्धा, बघूया काय होतं. ते कर्नाटक मोहीम याच्याबद्दल खूप बोललं जातं. एक छोटा किस्सा सांगतो, माधव गडकरींचा किस्सा आहे. माधव गडकरींनी सेतुमाधवराव पगडींना एक दिवशी फोन केला आणि म्हणले, का हो ते जिंजी कुठे हो, जिंजीवरती एक लेख लिहायचा आहे पण कुठे आहे ती जागा बघायची आहे. ते म्हणले, काय जिंजी अमुक अमुक शोधता येईल तुम्हाला? नाही, मग सगळं कर्नाटक बघितलं, जिंजी कुठेही नाही आहे, जिंजी कर्नाटकात आहे. मग ते म्हणले, अहो तुम्ही जे कर्नाटक पाहताय ते आत्ताचं भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर बेळगाव ज्याच्यात आहे ते कर्नाटक पाहताय. पूर्वी कर्नाटक म्हणजे तुमच्या कृष्णेच्या खालच्या सगळ्याच भूमीला कर्नाटक म्हणायचे, आणि जिंजी हे तर चेन्नईच्याही दक्षिणेला आहे, म्हणजे आपल्याला दक्षिण म्हणजे मद्रासी सगळ्यांना माहिती, म्हणून मी हा भाग घेतला. तर ते आपल्याला माहीत नव्हतं, तर जिंजीपर्यंत जाऊन शासन करायचं. आता हे जिंजीपर्यंत जे शासन त्यांनी केलं त्याची माहिती आपल्या कागदपत्रात अतिशय तुरळक आहे. पण तिथे जो फ्रेंच रेसिडेंट होता, फ्रेंच अधिकारी होता, फ्रान्सवा मार्ट्या, ते मी ते त्याचे उच्चार मी फ्रेंच करतो, त्याला फ्रँकॉइस मार्टिन असं त्याचं नाव आहे, आपण त्याला फ्रँझ्वा मार्ट्या म्हणू, पण तसेच ते फ्रेंचमध्ये म्हणतात. तर त्या मार्ट्यांनी त्याच्या डायरी लिहून ठेवल्या होत्या. त्या डायरीमध्ये त्यांनी लिहिलं होतं की हा शिवाजी तो इथे आला आहे तो काहीतरी मोठा उद्देश घेऊन आला आहे, कारण त्यांनी बरोबर 20,000 ब्राह्मण आणले. आता इथे ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण मराठे हा वाद नाही आहे, 20,000 सिव्हिल सर्व्हंट्स आणले. ते काही ब्राह्मणच होते असं मुळीच नाही, प्रभू मराठे सगळेच होते. 20,000 लोक कशाला आणली? बरं, ही लढणारी लोक नव्हे, कारण त्याला राज्य इथलं घ्यायचं आहे, त्या राज्यामध्ये लागवडीखाली जमिनी आणायच्या आहेत, महसुलाचे धारे बसवायचे आहेत, म्हणजे थोडक्यात काय सेक्रेटरीएट उभारली. पांडेचरी आणि त्याच्या आजूबाजूला कर्नाटकात जी शहाजीराजांची जमीन होती ती त्यांनी वारसा हक्काने महाराजांकडे आली, उरलेली महाराजांनी जिंकून घेतली. नुसतं एवढंच नाही तर महाराष्ट्रातनं जिंजीला जाईपर्यंत वाटेत जो जो आदिलशाही आणि कुतुबशाही भाग लागला त्या सगळ्या भागामध्ये महाराजांनी ठाणी बसवली, कारण लाईन ऑफ कम्युनिकेशन शुड बी ओपन. कुतुबशाही जर आपल्या बाजूने राहिली नाही पुढे तर आपली लाईन ऑफ कम्युनिकेशन बंद होते, आदिलशाह तर येऊन जाऊन आपला शत्रूच आहे. तर त्यामुळे ते त्यांनी ठेवलं आणि या मार्ट्यांनी लिहून ठेवलं आहे की या माणसाने काय काय कमाल केली, यांनी इथे नापीक जमिनीमध्ये पीक बनवलं, त्यामुळे आमचा रेव्हेन्यू वाढला ना, कारण रेव्हेन्यू कशाचा मिळतो, पिकाचाच मिळतो, दुसरं होतं काय त्यांच्याकडे. तर ते महाराजांनी तिथे करून दाखवलं. याचा अर्थ दुर्दैवाने जदुनाथ सरकारांना हा अर्थ कळला नाही. जदुनाथ सरकार एक प्रकरणच आहे बघा, फार मोठे इतिहासकार आहेत, त्यांची स्पेशालिटी काय होती, त्यांना फारसी फार चांगलं यायचं आणि भारतातली बहुतेक सगळी डॉक्युमेंट फारसीच होती, कारण दिल्ली जिंकून दिल्लीचे रेकॉर्ड कोणी जाळले नव्हते, त्यामुळे रेकॉर्ड्स जे असतील ते सगळे फारसी होते. बरं, फारसी जे लेखक होते ते सगळे मराठ्यांबद्दल चांगलं कशाला लिहितील? ते मराठ्यांना डोंगरका चुव्वा, गनीम, हरामखोर अशी सगळी उत्तम शेलकी विशेषणं वापरायची. दुर्दैवाने जदुनाथ सरकारांना ती विशेषणं खरी वाटायला लागली आणि त्यामुळे, आणि पुन्हा बंगालमध्ये थोडा मराठ्यांबद्दलचा एक नैसर्गिक नावड बंगालमध्ये असते, त्यामुळे त्यांना शिवाजी आणि मराठे फारसे आवडत नसत, त्यामुळे त्यांचं सगळं पूर्वग्रह दूषित थोडंसं आहे. तर त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांना जिंजी घ्यायची होती, कारण तिथे तिथल्या धनाचा मोह पडला, तिथलं धन लुटून त्यांना आणायचं होतं, म्हणून त्यांनी जिंजी घेतली. पण मार्त्यांनी जे लिहिलंय त्यांनी त्याला संपूर्ण खोटं पाडलं. मार्त्याच्या डायरी फ्रेंचमध्ये होत्या, जगन्नाथ सरकारांना नंतर वाचायला मिळाल्या, नंतर त्यांनी तिसरी एडिशन काढली, त्याच्यात थोडे बदलही केले असं म्हणतात. जगन्नाथ सरकारांबद्दल एक गोष्ट आपल्याला माहीत नसते, औरंगजेबावरती त्यांनी मोठं लिहिलं, हाऊस ऑफ औरंगजेब हा प्रसिद्ध ग्रंथ, औरंगजेबाचा चरित्रकार म्हणूनच ते ओळखले जातात. एकूण त्यांना औरंगजेब किंवा इस्लामी राज्य यंत्र याची माहिती खूप होती आणि कदाचित त्यांच्यावरती त्यांचं प्रेमही होतं. 1946 कलकत्त्यामध्ये जिन्नांनी डायरेक्ट ॲक्शनचे दंगे केले, त्या दंग्यामध्ये ज्यांच्यावरती जदुनाथ सरकारांचं एवढं प्रेम होतं त्यांच्यातल्या काही लोकांनी जदुनाथ सरकारांच्या एकुलत्या एक मुलाचा चौरंगीमध्ये खून केला.
तो बस मधनं उतरला घरी यायला, आणि तिथे त्याचा खून झाला, मुस्लिम गुंडांनी त्याला मारून टाकलं. हळहळले नंतर ते, मग त्यांना कदाचित कळलं असेल की आपण कोणाची बाजू घेत होतो आणि काय आपलं घडलं. हे पुढची गोष्ट सांगितली थोडीशी. पण तो कर्नाटकातला राज्य विस्तार किती मोठा होता हे आपल्याला माहीत नसतं. मी याच्यावरती तर म्हणजे व्याख्यानं दिलेली आहेत, कर्नाटक दिग्विजय, शिवदिग्विजय, दक्षिण दिग्विजय. स्वराज्य जेवढं होतं त्याच्यापेक्षा तिप्पट भूमी कर्नाटकात त्यांना मिळाली, आणि कर्नाटकात तेवढे डोंगरदऱ्या नाही आहेत, त्यामुळे त्या भूमीमध्ये शेती व्हायची, त्यामुळे इन्कम तिथनं मिळायला लागली. असं एक मोठं काम महाराजांनी त्या दक्षिण दिग्विजयात केलं. आणि त्याच्याचबरोबर त्यांना ज्याला स्ट्रॅटेजिक डेप्थ म्हणतात, म्हणजे तुमच्यावरती जर हल्ला आला, तुम्हाला तो हल्ला सावरता येत नाही, तर तुम्हाला पळून जायला जागा लागते, त्याला स्ट्रॅटेजिक डेप्थ म्हणतात. जी पाकिस्तानची इच्छा होती की अफगाणिस्तान ही त्यांची स्ट्रॅटेजिक डेप्थ आहे, भारताचा हल्ला आला तर ते पळून अफगाणिस्तानात लपतील. तुम्ही जर पाकिस्तानचा नकाशा पाहिला तर अफगाणिस्तान भारताच्या विरुद्ध बाजूला आहे, भारत पूर्वेला आहे, अफगाणिस्तान पश्चिमेला आहे, म्हणून त्यांनी अफगाणिस्तानची दोस्ती ठेवली होती. आता जरा घटना बदलल्या आहेत, आता अफगाणिस्तान म्हणतं की पाकिस्तान ही आमची स्ट्रॅटेजिक डेप्थ आहे, आम्ही तिथे शिरून रस पडेल तेव्हा शिरू. आता तिथे पाकिस्तान तोडायलाच निघाले, त्याच्यावर तर आपल्याला तासन तास बोलता येईल, आत्ता नाही बोलते. युरोपीय परकीय सत्ता, आता इथे आपल्याला परकीय इतिहासकारांचा विषय थोडासा घ्यायचा आहे. युरोपीय परकीय सत्तांशी, त्यांच्या वकिलांशी बोलणी जी करायची, ती छत्रपती शिवाजी महाराजांनी इतकी करेक्ट रीतीने केली. मोगलांकडे तर सगळा ढिसाळपणाच होता, एक तर त्यांच्याकडे पॉवर खूप जास्त होती, सगळी भारत त्यांच्याकडे होता. सर थॉमस रो नावाचा ब्रिटिश वकील सर्वात पहिल्यांदा जहांगीरच्या दरबारात आला आणि त्यांनी वखारीला परवानगी मागितली. इथे एक मला थोडंसं सांगायचं आहे, वखार हा शब्द आपण लाकडाची वखारी पाहिलेली असतात पुष्कळदा, तर म्हणजे मला आठवतं की स्मशानाच्या बाजूलाच ते असतात, कारण तेव्हा लाकडं लागायची, तर आपल्याला वखार म्हटलं की आपल्याला ती लाकडाची वखार आठवते. वखार हा मूळ शब्द त्याच्याकरता नाही आहे. वखारचा प्रतिशब्द इंग्लिशमध्ये फॅक्टरी आहे. ही फॅक्टरी आणि आपल्या फॅक्टरी ऍक्ट मधली फॅक्टरी या दोन अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. या फॅक्टरीमध्ये इंग्रजांचं ऑफिस असायचं आणि गोडाऊन असायचं, आणि या फॅक्टरीमध्ये ब्रिटनहून आलेला माल ठेवायचा, भारतातून एक्सपोर्ट करण्याचा माल ठेवायचा, म्हणजे हे ट्रान्झॅक्शन पॉईंट होते. आणि या फॅक्टरीचा जो प्रमुख असायचा त्याचं नाव होतं फॅक्टर, फॅक्टर हे पद होतं, तो त्या वखारीचा प्रमुख असायचा. तर अशी वखार करायला थॉमस रो गेला जहांगीरकडे, जहांगीरने त्याला परमिशन दिली, तेव्हा मोगल साम्राज्य खूप मोठं होतं, पण याला वखारी सगळ्या किनाऱ्यावर पाहिजे होता. कलकत्त्याची परमिशन मिळाली, मुंबई तेव्हा त्यांच्याकडे नव्हते, मुंबईची परमिशन नाही मिळाली, पण दक्षिणेच्या चौल वगैरे, चौल त्यांच्याकडे नव्हतं, पण नाही चौल त्यांच्याकडे होतं, रेवदंडा त्यांच्याकडे नव्हतं, तर अशा ठिकाणी त्यांना परमिशन्स मिळाल्या. आता पुढे ते महाराजांकडे आले, महाराजांचं जेव्हा किनाऱ्यावर राज्य स्थापन झालं तेव्हा त्यांचा आणि इंग्रजांचा पहिला संबंध आला. खरं म्हणजे महाराजांचा आणि इंग्रजांचा पहिला संबंध पन्हाळ्याच्या वेढ्यात आला. पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये एक मोठी तोफ वेढ्यामध्ये लावली गेली आणि त्याचे गोळे पन्हाळ्याच्या तटापर्यंत पोचायला लागले. ते म्हणले हे कोणाची तोफ? तर हेन्री रिव्हिंग्टन नावाचा जो राजापूरच्या वखारीमधला फॅक्टर नव्हता, नंबर टू होता, त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवरती तोफ आणून, आता काय शिवाजी संपला म्हणून ती तोफ त्यांनी आणली होती. आणि मग त्यांनी लक्षात ठेवलं होतं की या माणसाने ही तोफ आपल्या विरुद्ध वापरली. महाराज पन्हाळ्याहून निसटून गेले, पुढची सगळी कहाणी घडली. पुन्हा जेव्हा ते राजापूरला गेले तेव्हा राजापूरला त्यांनी त्या हेन्री रिव्हिंग्टनला तर पकडलाच, त्याच्यावर गिफर्ड नावाचा एक माणूस होता त्यालाही पकडला आणि ती वखार खणून काढली. पहारींनी सबंध वखार खणून काढली. महाराजांनी सांगितलं की तुम्ही आमच्या विरुद्ध ॲक्शन घेतली त्याचं हे तुम्हाला बक्षीस आहे. आणि हेन्री रिव्हिंग्टननी त्याच्या बॉसला जेव्हा मुंबईला पत्र लिहिलं, सुरतेला पत्र लिहिलं, तेव्हा बॉसने सांगितलं सर यू राईट, यू डीड इट विदाउट चेकिंग विथ अस की वेदर शिवाजीच्या विरुद्ध तुम्ही मदत केली पाहिजे की नाही. हा सगळा पत्रव्यवहार उपलब्ध आहे. तो हेन्री रिव्हिंग्टन पुढे रायगडला कैदेत ठेवला होता. पुढे त्याची तब्येत इतकी बिघडली, कारण जायचं काय, रायगडचं पाणी पिऊन त्याला झाली डिसेंट्री आणि ती बरीच होईना, तर तो मरायला टेकल्यावरती महाराजांनी त्याला सोडला आणि तो पडत रडत पडत जाऊन मेला कुठेतरी. अशी त्याची पुढची कहाणी आहे सगळी. पण तेव्हा ब्रिटिशांना महाराज काय चीज आहे ते कळायला सुरुवात झाली. आणि त्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये यायचं ठरवलं ब्रिटिशांनी. मुंबईमध्ये मुंबई मिळाली त्यांना, यांनी त्या ब्रॅगांझा नावाच्या प्रिन्सेसशी लग्न झालं पोर्तुगालच्या, तर त्यांनी हुंडा म्हणून मुंबई दिली यांना. तर मुंबईला त्या आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा शिवाजी तर आपल्या डोक्यावरच येऊन बसला, पण ठाण्यापर्यंत शिवाजीची हद्द होती. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या माणसाबद्दल जास्ती माहिती करून घेणं आवश्यक आहे. आणि त्यांच्या वकिलातींना त्यांनी आदेश दिले की या माणसाबद्दल मराठे कोण आहेत, काय करतात, त्यांची चित्यंभूत माहिती आता काढणं आवश्यक आहे. आता गंमत म्हणजे असेच आदेश
फ्रेंचांना पण मिळाले होते, असेच आदेश डचांना पण मिळाले होते. त्यांच्या आदेशात एक फार महत्वाची गोष्ट असायची की तुम्ही रोजची डायरी लिहा. आपण अजून सुद्धा रोजची डायरी लिहित नाही, तेव्हापासून ते रोजची डायरी लिहायचे. आणि डायरी म्हणजे मी आज उठलो आणि टूथब्रश शोधायला गेलो मिळाला नाही अशी डायरी नाही. डायरी ही होती की आज काय घटना घडल्या आणि उद्या काय घडणार आहे, त्या डायरी वाचून तुमच्या बॉसला कळलं पाहिजे की तुमच्या कामातलं तुम्ही आज काय केलं. आणि त्याच्यामध्ये महाराजांची उल्लेख त्या डायऱ्यांमध्ये आले. मी तुम्हाला सांगतो, एल्फिन्स्टन कॉलेज जे मुंबईला आहे त्या एल्फिन्स्टन कॉलेजच्याच आवारात आर्काइव्ज डिपार्टमेंटचं ऑफिस आहे, पुराभिलेख ऑफिस ज्याला म्हणतात. तिथे सुरतेच्या डायऱ्या अजून सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. तुम्ही जा तिथे, सुरतेच्या वकिलाची जी मोठी रजिस्टर, एवढी मोठी रजिस्टर ती अशी उघडायची आणि तिथे बघता बघता शिवाजी नाव मी वाचलं. त्यावेळेला त्यांनी शिवाजी महाराजांचे रिपोर्ट ते दिले होते, सुरतेला येऊन गेले ना, त्यानंतर ते रिपोर्ट लिहिले. तर SEWAGEE ते त्याचं स्पेलिंग कसं करायचं शिवाजीचं, तर अक्षरशः थरथरून गेलो की महाराजांना पाहिलेल्या माणसांनी तिथे पेनाने अगदी सुंदर अक्षर इटॅलिक्स अक्षरामध्ये ते नाव लिहिलेलं आहे. तर हे मुंबईत सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. कधी वेळ मिळाला तर जरूर त्यांना मागा. ते तुम्हाला सुरतेच्या इंग्लिश रेकॉर्ड्स म्हणतात त्याला, इंग्लिश सुरतेच्या वकिलातीचे रेकॉर्ड. बरं, ते इन्फ्रिस्टनमध्ये काय करतायत, इथे ब्रिटिशांच्या काटेकोरपणाचं आहे हे रेकॉर्ड. खरं म्हणजे लंडनला पाठवायला पाहिजे, कारण ईस्ट इंडिया कंपनीचं ऑफिस. त्या रेकॉर्डच्या 3 कॉपीज करायचे आणि त्यातल्या 2 कॉपी वेगळ्या वेगळ्या जहाजांनी लंडनला पाठवायचे. एक जहाज बुडलं तर एक तरी कॉपी पोचावी, आणि एक कॉपी जी इथे राहायची ती आता इथे इन्फ्रिस्टनमध्ये ठेवलेली आहे. असं त्यांचं काम होतं. म्हणजे कामाला ते मात्र ब्रिटिश लोकांच्या कामाची पद्धत वाखाणण्यासारखीच आहे. आपली सुद्धा तशी असेल, पण आपलं दुर्दैवाने उरलं नाही काही, त्यामुळे आपल्याला फारसं सांगता येत नाही या विषयात. त्याच्यात मी जो युरोपीय परकीय सत्तांचा धोका ओळखणारा पहिला भारतातला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आता तो धोका कसा ओळखला त्यांनी, त्यांनी जेव्हा ती वखार राजापूरची खणून काढली ना, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे इथे ऑफिस काढायला आले, ते पायापासून ऑफिस का बनवत आहेत, टेम्पररी ऑफिस करायला पाहिजे त्यांनी. म्हणून त्यांनी आदेश काय दिला की परकीय वकार, आणि हे परकीय वकार त्यांच्या त्यांच्या डायरीजमध्ये लिहिलेलं आहे की महाराजांचा स्पेसिफिक आदेश होता की तुम्ही कुठलंही परमनंट बांधकाम इथे करणार नाही, आम्हाला वाटेल तेव्हा तुम्हाला लाद घालून आम्ही इथे हाकून ठेवलं पाहिजे. परमनंट केलं की बसलाच नाही येऊन. आपल्या इथे ज्या झोपडपट्ट्या येतात त्याच्याशी मला हे जोडायचं आहे की ते आले, त्यांनी एकदा झोपडी केली की कोणी त्यांना काढू शकत नाही. काढलं तर त्यांना त्याहून परमनंट जागा आपल्याला द्यायला लागते, म्हणजे ते आणि कुठेतरी जाऊन दुसरी परमनंट जागा करतात. महाराजांनी सगळं तुम्हाला शिकवून ठेवले हो, पण वाचायचं नाही. नुसतं शिवसेना नाव ठेवून काम चालत नाही, वाचायला लागतं की शिवाजी महाराज काय म्हणले होते. कुठल्याही नको असलेल्या माणसांना इथे थारा द्यायचा नाही. मी सध्या खूप व्हिडिओज करतोय आणि माझे व्हिडिओ सध्या खूप पॉप्युलर पण झाले, 3-4 लाख लोक बघतायत ते. मी आता हा विषय निघाला म्हणून सांगतो, पाकिस्तान मोडकळीला आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ते मोडलं पाकिस्तान की ही मंडळी रिफ्युजी म्हणून भारतात यायला बघतील, यांच्यातल्या एकालाही भारतात कधीही येऊ द्यायचं नाही, सीमेवरती गोळ्या घालायच्या. हे पहिल्यांदा बायका आणि मुलांना पुढे पाठवली तर त्यांना सुद्धा गोळा घालायच्या, म्हणजे पुढची लोकं यायची नाही. ही लोकं इथे आली तर या भारताचा पुरा पाकिस्तान सरकार राडा करायला ते कमी करणार नाहीत. तिथे परत महाराज म्हणतात की यांना थारा द्यायचा नाही. नाही म्हणजे क्रूरतेने त्यांना हाकलून लावायचं. राजापूरची वखार खणून काढायची म्हणजे खणूनच काढायची. आता शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे आणि ते वाक्य फार पुढे लोक सांगतात. काय सांगितलं महाराजांनी, गुलामगिरीच्या विरुद्ध हुकूम देणारा पहिला राजा, पहिला. अब्राहम लिंकन खूप नंतर आला, 1846 साली अब्राहम लिंकननी तो हुकूम काढला आहे. 24 ऑगस्ट 1677 महाराज कर्नाटकच्या स्वारीला होते. कर्नाटकच्या स्वारीमध्ये त्यांना एक डच माणूस भेटला, बलिकुंदपुरम नावाच्या गावी तो डच माणूस भेटला. पुढे मी त्याचं बाकी डिटेल्स देईन. तर तिथे एक करार केला. डच लोक तिथे का आले की याच्या आधी आदिलशहाकडे आमचे करार होते. तिथे एक पोर्टो नोवो आणखीन एक बंदर हे त्यांच्याकडे होतं, तेंगापट्टणमचं बंदर होतं. तिथे डच लोक आपली त्यांनी वखार थाटली होती आणि तिथनं ते व्यापार करायचे. तर आदिलशहाने त्यांना काय काय कन्सेशन्स दिले होते की एवढा टॅक्स दिला की हे करता येईल वगैरे. ते मोठं डॉक्युमेंट आहे, 17 क्लॉजेसचं डॉक्युमेंट आहे. तर महाराजांनी ते सगळं मान्य केलं, फक्त ते पैसे आता मला द्यायचे आहेत, आता आदिलशहाला द्यायचे नाही. आता तुझं ट्रेझरी ऑफिस इथे पॉंडिचेरीला माझा हवालदार बसवलेला आहे, तो तुझ्याकडनं पैसे घेईल. ते सगळं ठरलं. शेवटचं कॉलम फाट, शेवटचं क्लॉज आहे, 17वा क्लॉज आहे मला वाटतं. त्याच्यात महाराजांनी लिहिलं आहे की आदिलशाहीच्या काळामध्ये तुम्ही माझ्या देशातनं स्त्री पुरुष मुलं पकडून गुलाम म्हणून विकायचात. आणि याचे रेकॉर्ड्स आहेत, कारण डचांचं सगळं सेंटर जे होतं ते इंडोनेशियाला होतं, त्याला ते बटाविया म्हणायचे तेव्हा. तर बटाबियाला इथनं गुलाम न्यायचे आणि नेले की नेलेच ते, म्हणजे तिथेच मरायचे.
माझ्या देशातला मनुष्य तुम्ही गुलाम म्हणून घेऊन जाऊ शकत नाही, मला जर तो सापडला तर तुम्हाला मी दंड करीन आणि अशी शिक्षा करीन की याद राखा. स्पष्ट असं स्पष्टपणे लिहिलं त्या काळामध्ये, किंवा 1677 मध्ये ही जाण की माझ्या देशातली माणसं आहेत ती गुलाम म्हणून कुठे जाता कामा नये, ही जाण आदिलशाहीत नव्हती, कारण तो त्यांचा देशच नव्हता. आपण जे खूप टाळ्या वाजवून म्हणतो तो त्यांचा देश आहे. आदिलशहाचं घराणं जॉर्जियातलं आहे, म्हणजे ते अरब नाही आहेत, इजिप्शियन नाही आहेत, ते जॉर्जियामध्ये जे मुसलमान होते त्यांच्यापैकी तो प्राणी आलेला होता आणि त्यांनी इथे आपलं दुकान थाटलं होतं. त्याला काय फरक पडतो, चार गुलाम नेले बरं, त्या गुलामांचे ते पैसे घ्यायचे, आदिलशहाकडे त्याचा टॅक्स द्यायला लागायचा. तर त्या डच माणसाने, त्याचं नाव हर्बर्ट डी येगर, ते जेनी स्पेल होतं पण त्याचा उच्चार येगर करायचा, त्या येगरने असं लिहून ठेवलं की बहुतेक महाराजांना त्या गुलाम माणसं इथे राहिली तर त्यांच्याकडनं काम करून घेता येईल, ही इकॉनॉमिक त्यांची इच्छा असावी, पण तसं नव्हतं. कारण गुलाम गेला असता तर त्याचा टॅक्स मिळाला असता महाराजांना. माझ्या इथली माणसं तुम्ही गुलाम म्हणून घेऊ शकत नाही, हा माझा देश आहे, ही माझी माणसं आहे, ही वृत्ती लागते. नाही तर कोणीही गेलं, कुलभूषण गेला तर गेला, आपण काय करायचं असं करता येत नाही. अभिनंदन तर गेला तर त्याला परत द्या, नाही तर तुमची गठडी वळून टाकीन असं म्हणणारा राज्यकर्ता जेव्हा असतो तेव्हा आपला देश स्वतंत्र आणि समर्थ आहे असं ठरतं, नाही तर काही कशाला किंमत नसते. ते महाराजांनी त्या काळी केलं. हे म्हणजे मी स्टिमिंग करून, मी परवा डॉक्युमेंट काढून पाहिलं. एक निखिल बेल्लारीकर नावाचे फार चांगले संशोधक आहेत, तरुण संशोधक आहेत, त्यांना त्यांनी हॉलंडमधनं हे डॉक्युमेंटची डच कॉपी आणली, त्याची टेरॉक्स हे ट्रान्सलेट करून घेतली, त्यांनी ती एका पेपरमध्ये छापली आहे त्यांच्या, तिथे मला हे वाचायला मिळालं. तर मी चकितच झालो. आता 24 ऑगस्टला आपण याचा उत्सव करूया की गुलामगिरी विरुद्ध लढणारा पहिला जगातला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी आहे. कुणाला माहीतच नाही, महाराज आहेत, तुम्ही पुतळा लावता तिथपर्यंत ठीक आहे. ह्या गोष्टी पुढे आल्या पाहिजेत, कारण हे अभिनव आहे, हे आतापर्यंत कधी झालेलं नाहीये. आणि माझ्या व्याख्यानात नेहमीच माझी इच्छा असते की तुम्हाला काहीतरी वेगळं सांगावं, नाही तर ब्रह्मपुरंदरांचं पुस्तक आपण सगळ्यांनी पाठच केलेलं असतं, आपल्याला सगळ्यांना त्या गोष्टी माहिती असतात. ब्रह्मपुरंदरांनी सांगितलेल्या दोन गोष्टी मी तुम्हाला इथे सांगतो. एक गोष्ट तर त्यांनी स्वतःच मला सांगितली, ते म्हणले ते सुमित्राराजे महासाहेब म्हणजे सातारच्या राणीसाहेब यांचे उदयनराजेंची बहुतेक आई, त्यांचे आणि त्यांचे चांगले अगदी घरगुती संबंध होते, त्यांच्याकडे गेले होते. तर त्यांच्याकडे एक अंगठी आहे, त्या अंगठीत एक हिरा आहे, तिथे पूजेतच ठेवतात, त्या काय अंगठा घालत नाही कोणी. तर तो हिरा त्यांना दिला. तर ते म्हणले हा हिरा कुठला आहे तुम्हाला माहिती आहे का, असं बमो त्यांना विचारतात. तर हेनरी ऑक्झिंडन हा मुंबईचा डेप्युटी गव्हर्नर होता, मुंबईचे गव्हर्नर वेगळा होता, ऑक्झिंडन हा डेप्युटी गव्हर्नर होता. त्याला राज्याभिषेकाकरता मुद्दाम नजराणा घेऊन पाठवलं होतं, महाराजांना नजराणा द्यायचा. महाराज तोपर्यंत एवढे पॉवरफुल झाले होते की आता ब्रिटिश त्यांना नजराणे पण द्यायला लागले होते, ते डोंगरचुक्का चुवा वगैरे सगळं संपलं होतं तोपर्यंत. तर हा ती तो हिरा नजराणा म्हणून अंगठी घेऊन आला होता महाराज, माप त्यांनी कुठनं घेतलं होतं मला माहिती, पण अंगठी घेऊन आला होता. आणि वर्णन त्यांनी असं केलंय हा की सकाळी 10-11ची वेळ होती, महादरवाजा रायगडला आपण गेला तो महादरवाजा आपण पाहिला असेल, महादरवाजात तो उभा राहिला आणि महाराजांचं लक्ष त्याच्याकडे जात नव्हतं, गर्दी खूप होती. तर त्यांनी ती अंगठी अशी वर धरली आणि सूर्याची किरणं तेव्हा नेमकी त्या हिऱ्यावर चमकली आणि तो हिरा महाराजांना दिसला. आणि महाराज सांगितलं कोण आहे त्याला घेऊन, तुका मला पौरसका पाडतोय माझ्यावर म्हणून त्याला घेऊन आले आणि ही अंगठी महाराजांना दिली गेली. तर बोमो म्हणले ती अंगठी हातात घेतली म्हणले माझ्या डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं, ही महाराजांनी स्पर्श केलेली गोष्ट त्यांना दिसली, त्यांना त्याचा स्पर्श करता आला. म्हणजे स्फटिकलिंग वगैरे तर त्यांनी स्पर्श केलाच होता, पण ही अंगठी प्रत्यक्ष त्यांनी जेव्हा पाहिली तेव्हा ही एक गोष्ट त्यांनी सांगितली, ही तर त्यांच्या स्वतःचीच गोष्ट. दुसरी एक गोष्ट त्यांनी सांगितली गुलामांच्या संबंध की कोकणच्या किनारपट्टीवरनं सिद्धीची माणसं आपली मुली बाळी मुलं तरुण कोणी पकडून गुलाम म्हणून न्यायचे आणि त्यांना अरबस्थानात नेऊन विकायचे. तर गोष्ट अशी आहे, त्याचं प्रूफ आहे की नाही माझ्यापाशी नाही आहे, ब्रह्मपुरंदरांनी सांगितलं त्यांच्याकडे प्रूफ असेल, आता ते नाही आहेत त्यामुळे मला कुठनं त्यांना मिळाली माहीत नाही. महाराजांनी त्यांच्या एका खलाशाना म्हणजे नेव्ही जेव्हा आपलं आर्मा स्ट्रॉंग झालं तेव्हा त्यांना सांगितलं की तू ओमानला जा. तो ओमानला गेला, तिथल्या बाजारात ही विकणारा एजंट कोण आहे तो पकड, त्याला पकडून इथे घेऊन ये, त्याला रायगडला रोज अर्धी भाकरी देऊन तुरुंगात ठेवला, रोज फटके मारले त्याला आणि 2 महिन्यानंतर त्याला सोडून पुन्हा ओमानला पाठवून दिला. आता तो ओमानला सांगेल की कोकणमधनं माणसं आली की काय होतं, त्यानंतर तो व्यापार बंद पडला. हे पण एक म्हणजे मोठ्या हिमतीचं काम महाराजांनी त्यावेळेला केलं, हिमतीचं म्हणजे राज्य त्यांचंच होतं पण हे करायला लागतं कोणीतरी.
हे जर केलं नाही तर काय असं म्हटलं जातात की 71 च्या लढाईमध्ये आपले जे माणसं पकडली गेली होती ती सुद्धा इंदिरा गांधींनी सोडवून आणली नाही. त्यांचे 93,000 हरामखोर आपण 3 वर्ष जेवायला घातलं आणि सोडून दिलं, आणि आपल्या जवळजवळ 500 का 700 आपले सैनिक तसेच राहिले, ते कुठे गेले कोणाला पत्ता नाही, त्याची यादी हल्ली व्हॉट्सअपवरती फिरते म्हणून मला कळलं. तर असं सगळं करणारा हा थोर राजा हा जेव्हा परकीय वकिलातींच्या स्मरणात आला, समोर आला, तेव्हा त्यांना वाटलं की याच्याबद्दल काहीतरी लिहायला पाहिजे, याच्याबद्दल जास्ती माहिती घ्यायला पाहिजे. पोर्तुगीजांची तर आणखीनच पंचायत झाली, कारण पोर्तुगीजांवरती महाराजांनी हल्ले सुरू केले. आता हा कोण शिवाजीला हा काय हल्ले करतो कळलं तरी पाहिजे. म्हणून पोर्तुगालमधला एक मनुष्य, म्हणजे तो गोवन होता का पोर्तुगीज होता माहीत नाही, तो मॉर्मू गोवाला राहायचा, त्याचं नाव कॉस्मे दी गार्डा, कॉस्मे द गार्डा. त्या कॉस्मेच्या गार्डाने हा पहिलं नाव जे आहे ना, 1695 साली लाईफ ऑफ द सेलिब्रेटेड शिवाजी हे पोर्तुगीज भाषेत चरित्र लिहिलं. शिवाजी महाराजांचं परकीय माणसांनी लिहिलेलं हे पहिलं चरित्र, स्वकीय माणसांनी लिहिलेलं पहिलं चरित्र याच्या आधी 1 वर्ष झालं होतं. कृष्णाजी अनंत सभासदाने जे लिहिलं ते याच्या केवळ 1 वर्ष आधी लिहिलेलं आहे. हे लिहिलं त्यांनी आधीच होतं, परंतु त्यावेळेला याला सेल नव्हता. पण जेव्हा लक्षात आलं की मराठींची ताकद खूप वाढली आहे, तर त्याला विचारण्यात आलं की याच्याबद्दल काही माहिती आहे का. तर तेव्हा काय व्हायचं, 16 पानी पॅम्पलेट छापायची शिवाजीची, की मराठ्यांची माहिती 16 पानी पॅम्पलेटची. तर तो पोर्तुगीजेतला गव्हर्नर म्हणलं हे काय, आपल्याला जास्ती डिटेल माहिती पाहिजे, आपल्याला लढायचं आहे उद्या यांच्याशी, त्यांच्याशी तह करायचं आहे, हे कसं आहे, त्यांचे वृत्ती काय आहे, सगळं कळायला पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं की या माणसाने लिहिलेल्याची कॉपी त्यांना, हा मरून गेला होता तोपर्यंत कॉस्मेटिक गार्डा, पण त्याची कॉपी त्यांना मिळाली आणि ती म्हणजे असं 1695 साली ती पब्लिश झाली. तर या हा पहिला महाराजांचा परकीय इतिहासकार चरित्रकार, आणि त्या चरित्राचं नावात त्यांनी सेलिब्रेटेड घातलेलं आहे, कारण या माणसाला महाराजांबद्दल आदर होता. हो, महाराजांचे एक्सप्लोइट्सच असे होते की त्यांच्याबद्दल आदर नसणारा मनुष्य कठीण, तशी पण माणसं होती. मोगलांच्या दरबारात जो खाफी खान नावाचा होता, साकी मुस्तैद खान आणि खाफी खान, ज्यांनी मासिरे आलमगिरी हे पुस्तक लिहिलं, कुतवाते आलमगिरी हे पुस्तक लिहिलं, त्यांनी महाराजांना भरपूर शिव्या दिल्या, कारण तो नोकरीत होता औरंगजेबाच्या. औरंगजेबाच्या नोकरीत असताना महाराजांची स्तुती केली असती, तुझ्या डोक्यात मारलं असतं. त्यामुळे त्यांनी जे काही लिहिलं ते त्यांनी लिहिलं. कॉस्मेटिक गार्डाला ही भीती नव्हती नसावी, त्यांनी महाराजांबद्दल चांगलं लिहिलंय. एक गोष्ट फक्त त्यांनी लिहिली, तो कॅथोलिक होता. तो कॅथोलिक महाराज काफी तेही भयंकर धर्म कडक भयंकर, तर त्यांनी शेवटी लिहिलं की हा कितीही चांगला माणूस होता, बायकांच्या बाबतीत हा अतिशय दिलदार आणि बायकांची इज्जत आपरू राखणारा थोर माणूस होता, पण मेल्यावर हा नरकातच जाणार, कारण हा ख्रिश्चन नव्हता. एवढं त्यांनी जाता जाता लिहून टाकलं की महाराजांना नरकात पाठवण्याची सोय मात्र त्यांनी केली. बाकी त्यांनी काही म्हणजे वाईट लिहिलेलं नाही महाराजांबद्दल. मारगुवाच्या इथे एक नेव्हल बॅटल झाली, त्याचंही वर्णन त्यांनी फार चांगल्या रीतीने लिहिलं आहे. तर आपल्याला एक तेव्हा असणारा सोर्स म्हणून हे पुस्तक फार महत्वाचं आहे. निकोलाय मनुची, ज्यांनी गरुड झेप नाटक पाहिलं आहे त्यांना त्याच्यात तो गोरा मनुष्य बुद्धिबळ खेळताना आपण पाहिला असेल. तो निकोलाय मनुची हा मनुष्य इटालीमधला डॉक्टर होता, व्हेनिस शहराचा राहणारा होता, हा भारतात आला. ही मंडळी नशीब काढायला भारतात यायची, कारण मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना 18व्या शतकापर्यंत संपत्ती भारतातच होती, बाकी खजूर आणि उंट आणि गाढव आणि अरबी घोडे हीच संपत्ती होती. खरी संपत्ती रत्न हिरे मोती हे सगळं भारतात होतं, त्यामुळे सगळे पर्शिबाने आता कसे गल्फला जातो की नाही आपण, तसे ते सगळे भारतात येते पैसे कमवायला. तर हा निकोलाय मनुची आला, बरं हा डॉक्टरी शिकलेला होता, त्यामुळे हा राजांवरती उपचार पण करत असे, म्हणजे हा याच्याबरोबर होता, जयसिंगांबरोबर हा आला होता. आणि तेव्हा महाराज जेव्हा जयसिंगांना भेटायला पुरंदरच्या पायथ्याशी लढाईच्या ऐन लढाईमध्ये तह करायला गेले, तेव्हा महाराजांनी विचारलं की आपण कुठल्या प्रांताचे सरदार आहात, मग त्यांची ओळख झाली. मग निकोलाय त्यांच्याशी बोलला, निकोलो आ निकोल मनुची त्याचं नाव, आणि मनुचीचं स्पेलिंग डबल सी आय असतं. इटलीमध्ये डबल सी आय म्हटलं की त्याचा उच्चार ची होतो. या युरोपियन लोकांच्या स्पेलिंग आणि उच्चाराचे जरा गोंधळ असतात, ते जर आपल्याला कळले नाही तर आपण त्याला मनुक्की वगैरे म्हणू, पण तो मनुची होता. आणि महाराजांबद्दल त्याच्या मनात आदर नक्कीच होता, पण तो होता औरंगजेबाच्या पदरी, त्यामुळे त्यांनी लिहिलेलं त्यांनी स्टोरी ऑफ द मोगोल, MOGOL, त्यांच्या भाषेत मोगलला मोगल म्हणत, स्टोरिया डी मोगल नावाचा एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की त्या काळच्या सामाजिक जीवनाचं आणि दरबारी रीतीरिवाजांचं खूप चांगलं वर्णन त्या मनुजीने केलेलं आहे. आणि आपल्याशी त्या मनुजीचा संबंध, महाराजांना तो प्रत्यक्ष भेटला, महाराजांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. महाराजांचं वर्णन दोन लोकांनी केलं, एक मनुजीने केलं आणि दुसरा हा त्याच्यानंतर खाली जॉ दे थेवेनो आहे त्यांनी केलं.
त्यांनी महाराजांचं वर्णन केलेलं आहे की गुटके आहेत पण त्यांचे डोळे इतके समोरच्याचा वेध घेतात की लक्षात येते की तुमच्या मनात काय चाललंय ते सुद्धा त्यांना दिसतं. काटक आणि चपळ असा हा ग्रस्त आहे आणि पाहता क्षणी कळतं की हा लीडर ऑफ द मॅन आहे, हा साधा मनुष्य नाही, काहीतरी विशेष याच्यामध्ये आहे, असं प्रत्यक्षदर्शी वर्णन त्यांनी लिहून ठेवलेलं आहे थेवेनोने. हा थेवेनो इटालियन होता, हिस्ट्री ऑफ द राजा शिवाजी, नाही फ्रेंच होता, सॉरी, त्याचं स्पेलिंगमध्ये शेवटी टी असतो त्यामुळे त्याला थेवेनॉट असं बरेच लोक म्हणतात, पण फ्रेंच भाषेमध्ये शेवटचं अक्षर उच्चारायचं नसतं. याचं एक अतिशय इंटरेस्टिंग उदाहरण, मला पॅरिसमध्ये माझा एक आपला हिंदीच मित्र राहतो, त्याच्या मुलाचं नाव दीपक ठेवलं त्यांनी आणि त्या दीपकचं स्पेलिंग मात्र दीपक टी पुढे, म्हणजे दीपक तर असं ऍक्च्युअल केलं त्याच्या पासपोर्टमध्ये पाहिलं, दीपक तर हे काय म्हटलं, तर म्हणजे मग तिथे त्याला ते दीपक तरी म्हणतील, नाही लिहिली तर त्याला दीपा म्हणतील, कारण के म्हणायचा नाही, मग तो उरलेल्याचा दीपात झाला असता, ती मुलगी झाली असती त्याची, म्हणून त्यांनी त्याचं नाव तसं केलं. तर हा थेवेनो जो मनुष्य होता हा 3 नंबरवरती दाखवला आहे आपण, यांनी महाराजांचं वर्णन केलेलं आहे. ॲबे कारे, ॲबे कॅरे हा एक थोर मनुष्य होता, हा ॲबे म्हणजे पादरी होता म्हणून ॲबे, त्याचं खरं नाव होतं बार्थोलेमी. बार्थोलेमी या शब्दाचा अर्थ शेतकऱ्याचा मुलगा, म्हणजे हा किसान पुत्र होता, हा फ्रेंच होता, आपल्याकडे आला होता आणि बऱ्याच ठिकाणी फिरला, 2 दा हा इथे येऊन गेला आणि त्यांनी खूप चांगलं आपल्या इथलं वर्णन लिहिलंय. पण मुख्य म्हणजे मगाशी तुम्हाला सांगितलं की चौलच्या मराठा सुभेदाराला हा प्रत्यक्ष भेटला आणि तो संवाद त्यांनी लिहिला, त्याच्यात महाराजांचं व्हिजन त्यांनी लिहिलंय, हे आणि कोणी लिहिलेलं नाही आहे, आपल्या लोकांनी फार लिहिलेलं नाही आहे आणि परदेशी लोकांनी लिहिलेलं नाही. त्याच्यात त्यांनी हे सगळं सांगितलं की महाराजांची इच्छा पार अफगाणिस्तानपासून पूर्व समुद्रापर्यंत सगळा देश मुक्त करायची आहे, ते एक लिहिणं, आणि प्रत्यक्ष पूर्व समुद्रावरती महाराज दक्षिण दिग्विजयात जाऊन त्यांनी तो मोकळा केला, या दोन्ही गोष्टी ताडून पाहिल्या तर कळलं की महाराजांची जी एम होती, जो ध्येय होतं, ते संपूर्ण हिंदुस्थान मोकळा करायचं होतं आणि ते त्यांनी जमेल तसं केलं. त्यांचा जो मृत्यू लवकर झाला नसता तर त्यांनी निश्चितच हे संपूर्ण पूर्ण करून दाखवलं असतं. दक्षिण दिग्विजयाबद्दल एक गोष्ट सहसा तुम्हाला कोणी सांगत नाही, त्यावेळेला लढाई करता जे महत्वाचं असायचं ते म्हणजे घोडे, अरबी घोडे. मी अरबस्थानात गेलो होतो, कुवेतला गेलो, सौदी अरेबियाला पण काही दिवस गेलो होतो, बाहरीनला गेलो, या घोडेकडे काही दिसले नाही, आता वाळवंटात सगळे उंट दिसतात, अरबी घोडे कुठनं येत ना. मी त्यांना विचारलं की अरे तुमच्याकडे अरबी घोडे हाय, म्हणले इथे नसतात काही, अरबस्थान म्हणजे काही फक्त हे वाळवंट नाही आहे, इराक आणि इराण त्याला इथे अरबस्थानच म्हणतात, म्हणजे ब्रिटिश लोक त्याला अरबस्थान म्हणतात. तिथे उत्तम त्या 2 नद्या आहेत, टायग्रीस आणि युफ्रेटिस, त्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये हिरवळ वगैरे सगळी छान आहे, तिथे जी घोडी आहे ती अरबी घोडी. मग मला कळलं की अरबी घोडा हा वाळवंटातनं कधीच येत नाही, हा तिथून निघतो. तर हे अरबी घोडे यायचे कारण ते लढाईचं मुख्य हत्यार होतं, आपल्या घोड्यांचा दम कमी असायचा. तिथे मी मोहम्मद घोडीच्या गोष्टीचा एक उल्लेख करतो मुद्दाम, पण आपल्याला खूप चुकीची गोष्ट सांगितलेली, 17 वेळा पृथ्वीराजाने त्याला सोडून दिलं वगैरे असं काही एक झालेलं नाही आहे. तरोरी हे पंजाब आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरती पंजाबामध्येच गाव आहे, त्या तरोरीच्या मैदानावर ही पहिली लढाई झाली. पहिल्या लढाईत मोहम्मद घोरी जो घेऊन आला त्याच्या विरुद्ध पृथ्वीराजाचा प्रचंड मोठा राजपूत जमाव आपापल्या घोड्यांवरनं तुटून पडला आणि तो इतक्या त्वेषाने तुटून पडला की घोरीचे लोक पळूनच गेले. पण ते पळून गेले तरी त्यांना याला पकडता आलं नाही, कारण आपल्या घोड्यांचा दम अरबी घोड्यांच्या दमपेक्षा कमी होता, स्टॅमिना कमी होता. आणि ही गोष्ट मोहम्मद घोरीने नोट केली की हे आपल्याला पकडू शकत नाही, नाही तर असं पळणारा सोडतं का कोणी, त्याला 2 मारतात. पळणाऱ्याला सोडणारा फक्त पंडित जवाहरलाल नेहरू, हे मी मुद्दाम सांगतो, कारण काश्मीरचं जेव्हा लढाई झाली 48 सालची लढाई, तेव्हा उरीला सगळे ते टोळीवाले पळून गेले होते आणि तिथे तेव्हा जे राज्यावरती जनरल, राज्यावरती नाही, तिथे जेव्हा जे आपले जनरल होते तेव्हा ते मला वाटतं लेफ्टनंट कर्नल होते LP सेन, लायोनेल प्रतीप सेन, त्यांनी पुढे स्प्लेंडर वॉज द थ्रेड हे पुस्तक लिहिलं आपल्या अनुभवावर. तर त्यांनी कळवलं हेडक्वार्टरला की आता शत्रू दिसत सुद्धा नाही आहे, मला परमिशन द्या, मी मुझफ्फरनगरपर्यंत आपली सगळी बॉर्डर क्लिअर करून घेतो, कारण आपली सीमा मुझफ्फरनगरच्या पुढे आहे भारतीय काश्मीरची. तर दिल्लीहून त्याला सांगितलं आहेच तिथेच थांब, अजिबात हलायचं नाही. हे सांगणारा कोण होता, तर तिथला त्याचा जो अधिकारी होता तो, त्याच्या कानाशी कोण लागला होता, पंडित जवाहरलाल नेहरू. त्यांच्या कानाशी कोण लागला होता, शेख अब्दुल्ला, त्यांचा दूध भाऊ. शेख अब्दुल्लाने नेहरूंना सांगितलं उरीपर्यंत माझे वोटर्स आहेत, पुढचे लोक मला वोट देत नाहीत, सगळे पंजाबी मुसलमान आहेत झाले, ते नकोच आपल्याला. आणि या येड्याने ऐकलं त्यांचं की नको म्हणले की मग नकोच आपल्याला ती जागा. प
कोणीतरी सांगितलं की कर्नल सेन हा भडक डोक्याचा आहे, तो तुमचं काय ऐकायचं नाही, तो घेऊन जाईल. तर म्हणले त्याचं सैन्यच काढून घेऊ आपण. म्हणून त्याला सांगितलं की तुझी बटालियन तू छममध्ये पाठव, तिथे बटालियनची गरज आहे. छममध्ये तेव्हा काही गरज बिरज नव्हती. मग तो म्हणला मग काय करणार. युद्धशास्त्रात असं सांगतात, शत्रू जेव्हा पाठ दाखवून पळतो तेव्हा त्याचा पाठलाग करून त्याची लांडगेतोड करायची असते. म्हणजे नुसतं मुझफ्फरनगर नाही, पुढे इस्लामाबाद पर्यंत, तेव्हा नव्हतं, रावळपिंडीपर्यंत सुद्धा आपलं सैन्य जाऊ शकलं असतं, इतका तो सगळा रिकामा झालेला भाग होता. पण पंडित नावाचे पंडित म्हणजे काय होते ते नेहरू, त्यांनी तिथे हा गोल घातलेला होता. तर तसं पृथ्वीराजानेही त्याचा पाठलाग केला, पण त्याला तो पकडता आला नाही. ते मोहम्मद गोरीला कळलं, म्हणून पुढच्या वेळेला मोहम्मद गोरी जो आला दुसऱ्या लढाईच्या वेळेला, त्यांनी अर्ध्या लढाईमध्ये पाठ दाखवून पळायला सुरुवात केली आणि राजपूत त्यांच्या मागे लागले. आणि साधारण एक 1.5 मैल गेल्यानंतर राजपूतांचा दम उखडल्यानंतर ते पुन्हा उलटले आणि या दम उखडलेल्या सैन्याचा त्यांनी पाडाव केला. ही खरी लढाई घडलेली आहे. हे मी तुम्हाला अशाकरता सांगितलं की अरबी घोड्यांचं महत्त्व लढाईत काय होतं. भीमथडी तट्ट वगैरे ऐकायला छान आहे, पण जेनेटिक भीमथडी तट्टांची जी शक्ती आहे ती स्टॅमिना म्हणून कमी पडते. युद्धाकरता ती चांगली, भीमथडी तट्ट सह्याद्रीमध्ये ठीक आहेत, पण मैदानी युद्धामध्ये त्यांचा उपयोग होत नाही. तर हे यायचे कुठनं अरबी घोडे? तर हे यायचे सुरुवातीला अफगाणिस्तानमधनं यायचे. पण अफगाणिस्तान आणि इराणमध्ये जेव्हा मोगलांच्या विरुद्ध सत्ता बसली तेव्हा तिकडनं येणं बंद झालं. म्हणून हे बसऱ्याहून जहाजात घालायचं आणि जहाजातनं ते दाभोळला यायचे. दाभोळला इथे येऊन इथनं ते अंडोड व्हायचे. दाभोळला हे घोडे विजयनगरच्या काळात सुद्धा यायचे. इनफॅक्ट विजयनगरच्या राजाला सुद्धा अरबी घोडे लागायचे. बरं, हे घोडे सगळे त्यांचं नसबंदी करून आणायचे, म्हणजे तुम्ही इथे ते पैदा करू शकायचं नाही, तेवढी काळजी ती लोकं घ्यायची. तर दर मेला की दुसरं दुसरा इम्पोर्ट कराल ना, असे ते घोडे यायचे. म्हणजे त्या काळातला हा घोडा म्हणजे बोफोर्स तोफ होती असं आपण धरूया, परकीय शस्त्र आपल्यापेक्षा चांगलं शस्त्र म्हणून. तर दाभोळ बंदर जेव्हा महाराजांच्या ताब्यात आलं, कोकणातली सगळी बंदरं महाराजांनी जेव्हा घेतली, तर आता घोडे आणणार कुठनं? तर ते मछलीपट्टण म्हणून आणायला लागले. म्हणजे मछलीपट्टण हे पूर्व समुद्रात आहे, म्हणून महाराजांनी तोही मार्ग बंद केला. मोगलांना घोडेच मिळेना, अशीच जिंकत नाहीत युद्ध, त्याच्याकरता प्लॅनिंग करायला लागतं. महाराजांनी मोगलांच्या घोड्यांची सप्लायच बंद केली, पण जे घोडे यायचे ते यांच्याचकडे यायचे ना, कारण बंदरं यांच्या ताब्यात. असा तो सगळा दक्षिण दिग्विजयाचा एक दुसरा अर्थ आहे, तो कोणी फारसा सांगत नाही. तर हा अबे अबे कॅरे, या अबे कॅरेनी बरंच लिहून ठेवलेलं आहे. महाराजांची स्तुती पण केलेली आहे की हा महाराजांची स्तुती जवळजवळ सगळ्यांनी केलेली आहे. एक अत्र हरामखोर माणूस होता, अँथनी स्मिथ त्या माणसाचं नाव. तो सुरतेला होता आणि त्याला मराठ्यांनी हे केलं, म्हणजे त्याला दाबून ठेवला होता 3 दिवस आणि नंतर मराठ्यांनी सोडून दिला. त्याच्याकडनं काही पैसे मिळेनात, कारण ते भिकारीच होते, पैसे कसले देणार. सोडून दिला. तर त्याने जाऊन काय सांगितलं मराठ्यांनी, की म्हणे मराठ्यांनी माझ्यासमोर शिवाजींनी 4 माणसांची डोकी कापली आणि 27 माणसांचे हात तोडले, आणि हे जदुनाथ सरकारने लिहिलं. आणि शिवाजी किती दुष्ट होता आणि किती रानटी होता हे सगळं लिहित बसला. जदुनाथ सरकारने पूर्ण गोष्ट वाचली नाही. त्या अँथनी स्मिथबद्दल इंग्लिश वकिलांनी काय लिहिलं त्यांनी वाचायला पाहिजे होतं. इतका हरामखोर माणूस कधी जन्मालाच आला नसेल असा हा खोटारडा माणूस आहे, अशी वाक्य आहे अँथनी स्मिथबद्दल. म्हणजे इंग्रजांना माहिती होता किती नीच माणूस आहे, तो किती नीच होता. तो मराठ्यांकडे असताना त्यांनी सगळ्या व्यापाऱ्यांची यादी मराठ्यांना दिली होती, यांना लुटा पण मला सोडा. हे सगळं पुढे आलं, पण यदुनाथ सरकारने ते वाटलं नाही. महाराजांना उगाचच बट्टा लावला त्यांच्या पुस्तकामध्ये, की त्यांनी सुरतेला अतिशय अमानुष व्यवहार केला असं सांगण्यात आलं. तर हा खाली आहे टॅव्हरनी आहे. त्याच्यानंतर हा अबे कॅरे झाला, त्याच्यानंतर हा टॅव्हरनी आहे. जॉ बॅप्टिस्ट टॅव्हरनी आहे. टॅव्हरनी आहे या शब्दाचा अर्थ फारच इंटरेस्टिंग आहे. टॅव्हर्न म्हणजे काय तुम्हाला कदाचित माहिती असेल. टॅव्हर्न म्हणजे गुत्ता, दारूच्या गुत्त्याला टॅव्हरनियर टॅव्हर्न म्हणतात. टॅव्हरनियर म्हणजे याचा बहुतेक घराण्यामध्ये गुत्ता चालवण्याचं काम असावं. हा सरळ गुत्तेदार नव्हता, पण याचं आडनाव गुत्तेदार होतं. तर या गुत्तेदाराचं वैशिष्ट्य असं की हा उत्तम जवाहिर्या होता, हिऱ्याची पारख त्याला चांगली होती. आणि हिरे कुठे मिळायचे? भारतात. त्याने 6 ट्रिप्स केल्या भारतात. आणि मोगलांच्या दरबारात हा बरेचदा आला. मोगलांच्या दरबारात त्यांनी मराठ्याचं, औरंगजेबाच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल जी भीती आहे त्या भीतीचं वर्णन आपल्या पुस्तकात केले, की ते भयंकर घाबरलेले, ते मराठी लेखाचे केव्हा काय करतील काही सांगता येत नाही. औरंगजेबाच्या मृत्यूपत्रावरती यांनी, आणि तो दुसरा बर्निये नावाचा आहे, तो बर्निये खाली लिहिलंय की नाव नाही, एक बर्निये नावाचा मनुष्य होता, त्या दोघांनी याच्यावरती लिहिलेलं आहे भरपूर, की शिवाजी महाराजांची भीती त्याला फार होती. आणि औरंगजेबाने अक्षरशः तळतळाट सांगितलं की मी शिवाजी महाराजांना सोडून दिलं ही माझ्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची चूक झाली, आणि त्याचं आता मला हे भोगायला लागतंय. खुलदाबादला मेल असतो शेवटी आपल्या इथे येऊन. तर हा टॅव्हरनी असा, आणि बर्निये या आडनावाचा अर्थ असा आहे की त्याच्याकडे कुत्र्यांची केनेल होती,
कोत्यांचे केनेल ठेवणाऱ्यांचं नाव बर्निए होतं. ही सगळी उच्च उच्च विभूषितच माणसं होती जी काय होती ती. त्याच्या बाबतीत एक लक्षात ठेवा, कंपनी सरकारकडे जी पण तिकडनं माणसं आली ती सगळी सेकंड रेट किंवा थर्ड रेट माणसंच असायची. क्लाईव्ह असाच थर्ड रेट माणूस होता, कारण चांगलं ज्यांचं सगळं असेल ते असं हिंदुस्थानात कशाला जातील, अशीच माणसं जाणार सगळी. आपल्या इथे प्लंबर वगैरे गल्फला जातात ना, तसा तो प्रकार होता. त्यामुळे ही माणसं काही पुढे जेव्हा व्हिक्टोरिया राणीचं सरकार आलं 1857 सालानंतर, तेव्हा ब्रिटिश ऑफिसर्स आले, ते जरा IAS केडरचे ऑफिसर तिथनं यायला लागले. खाली हा फ्रान्स बाय मार्त्या. आता हा मार्त्या म्हणजे याचं नाव आहे MARTIN, पण मग अशी काय सांगितलं की फ्रेंचमध्ये शेवटचा अक्षर उच्चारत नाही आणि शेवटी आय असला तर त्याचा ॲ करतात, म्हणून हा मार्त्या, आपण त्याला मार्त्याच म्हणूया. तर हा मार्त्या पांडेचरीचा गव्हर्नर म्हणून होता आणि 40 वर्ष भारतात होता हा. त्यांनी सबंध दक्षिण दिग्विजय पाहिला, दक्षिण दिग्विजयावरती त्यांनी भरपूर लिहिलं, शिवाजी महाराजांवरती लिहिलं. ती जी याची गोष्ट मी तुम्हाला सांगितली हर्बर्ट येगरची, तो हर्बर्ट येगर आणि या मार्त्या बरोबर होते आणि येगरनी ती जी तो जो करार केलेला आहे त्या कराराबद्दल येगरनी लिहून ठेवलं आहे ते या मार्त्यांनी यांनी पण लिहिलेलं आहे आणि खूप त्याच्यातनं माहिती आपल्याला मिळते. सबंध दक्षिण दिग्विजयाची माहिती मार्त्याच्या डायरीजमधनं मिळते. या डायरीजचं इंग्रजी भाषांतर पण अवेलेबल आहे, नेटवरती आणली काय वाटेल तर मिळतं, तसं हे सुद्धा मिळतं. ज्यांना उत्सुकता असेल त्यांनी नेटवरती जाऊन ते वाचावं सुद्धा. डच रेकॉर्ड्स, डच ही लोक जी होती म्हणजे नेदरलँड्सची लोक, ही लोक भारतामध्ये फारशी आली नाहीत, कारण त्यांचा मुख्य धंदा मसाल्याचा जो होता तो इंडोनेशियाहून खूप चालला. तो इतका चांगला चालला की भारतातनं ज्या लवंगा युरोपला एक्सपोर्ट व्हायच्या त्या एक्सपोर्टचं मार्केटच त्यांनी पाडलं, कारण इंडोनेशियात लवंगा खूप होतात, त्यामुळे तिथनं ते लवंगा न्यायचे युरोपच्या बाजारामध्ये आणि ती कमी किंमत लावायचे की यांचा धंदाच बसला इकडे. पण डचांना फारसा भारतात इंटरेस्ट नव्हता, ही गोष्ट खरी आहे. पूर्वेकडे त्यांनी थोडीफार केलं, एक डचांची मराठ्यांची छोटीशी लढाई पण झाली होती, पण त्याच्यात डचांना काही यश मिळालं नाही, पण ते सुद्धा एक होते. आपल्याकडे कोण कोण आले, डच आले, नंतर वलंदेज म्हणजे डच, वलंदेज आले, टोपीकर म्हणजे इंग्रज, फ्रान्सिस म्हणजे सरळ पोर्तुगीज, ते पोर्तुगीज होते. आणि वलंदेज नावाची एक आणि डिंगमार नावाची एक जमात आली होती. म्हटलं डिंगमार काय प्रकार आहे, म्हणून मी ह्याच्यात बघितलं, व्युत्पत्ती कोशात बघितलं. तिथे मला कळलं डेन्मार्क हा डॅनिशचा डेन्मार्कचा अपभ्रंश आहे. डेन्मार्कमधनं जे सेलर्स आले त्यांना डिंगमार म्हणण्यात येतं, त्यांचे केस लाल असायचे, रक्तकेशीय ते होते, तर ते डिंगमार लोक. ते सगळेजण इथे पैशाच्या लोभाने आले, जमलं त्यांनी पैसे केले, ज्यांना जमलं नाही त्यांनी पैसे नाही केले. ब्रिटिश आणि फ्रेंच मात्र इथे टिकून राहायला आले होते. हा जो मार्ते आहे याला पुढे डचांनी पकडला आणि त्याला उचलून इंडोनेशियाला घेऊन गेले आणि तिथे त्याला तुरुंगात टाकला. मग 15 वर्षांनी याने निगोशिएशन करून हा तुरुंगातनं सुटला आणि 1693 साली हा येऊन चंद्रनगरला जाऊन राहिला. चंद्रनगर हे थोडंसं ओरिसामध्ये एक फ्रेंच कॉलनी आहे, जिथे पुढे योगी अरविंद जाऊन राहिले होते. सुरुवातीला योगी अरविंदांच्यावरती ते क्रांतिकारक होते ना, ब्रिटिशांची जेव्हा धार पडली तेव्हा ते पळून फ्रेंच टेरिटरीत गेले, तिथनं पुढे ते पाँडिचेरीला गेले, अरविंद आश्रम वगैरे आपल्याला माहितीच आहे. तर असा हा प्राणी. आणि शेवटी नाव लिहिले ते हेनरी ऑक्झेंडन, ज्यांनी राज्याभिषेक प्रत्यक्ष पाहिला आणि त्याच्या कृपेने आपल्याला राज्याभिषेकचं वर्णन वाचायला मिळतं. नाही तर कोण सांगणार हो, आपल्या इथलं सगळं काही उरलं नाही. रायगडचा दफ्तरखानाच जाळून टाकला, तिथे नक्कीच ही सगळी गोष्ट असणार, पण तो सगळा जाळून टाकला. या ऑक्झेंडनचं एक भाई भतीजावाद सांगण्यासारखं आहे. याचा सख्खा काका जॉर्ज ऑक्झेंडन हा सुरतेचा गव्हर्नर होता आणि तेव्हा हेडक्वार्टर सुरतेला होतं, बॉम्बेमध्ये ब्रांच. तर त्याने आपल्या पुतण्याला ब्रँचेत लावून घेतलं, म्हणून हा तिथे लागलेला होता. हा डेप्युटी गव्हर्नर मुंबईमध्ये होता. त्याच्या वेळेला मुंबईचा गव्हर्नर होता जेराय ऑंजिया. ऑंजिया ज्यांनी मुंबई ऍक्च्युली वसवली, त्याचं नाव सगळीकडे आदराने घेतलं जातं, त्याचा हा डेप्युटी होता. आणि हा राज्याभिषेकाला प्रत्यक्ष गेला होता, महिनाभर राहिला होता तिथे. सबंध त्यांनी वर्णनं दिली आणि तिथनं हा परत आला. या लोकांनी लिहून ठेवलं आणि त्या लिहून ठेवल्याच्या कॉपी त्यांच्या वकिलातीत गेल्या, त्या कॉपीज त्यांच्या हेडक्वार्टरला गेल्या, त्यामुळे आजसुद्धा आपल्याला या गोष्टी कळू शकतात, दिसू शकतात. त्यांचे पूर्वग्रह तर होते, त्यांना तर ते सर्वात छान आहे असंच वाटायचं, पण तरीही त्यांना महाराजांची स्तुती केल्याशिवाय राहवलं नाही, कारण तो मनुष्य तेवढा थोर होता की त्याची स्तुती केल्याशिवाय कोणालाही राहवलं नाही. वेगळ्या वेगळ्या देशातल्या लोकांनी महाराजांची वेगळ्या वेगळ्या ठिकाणी स्तुती केलेली आहे. ओबामाने पण एका ठिकाणी कुठेतरी सांगितलं असं मी वाचलं, खरं खोटं नक्की सांगता येत नाही कारण माझ्याकडे त्याचा प्रूफ नाही आहे, की महाराज जर अमेरिकेत जन्माला आले असते तर आम्ही त्यांना द सन असं नाव दिलं असतं, सूर्य, इतके तेजस्वी होते. इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर त्यांनी सबंध युरोप पादाक्रांत केला असता. तुमचं भाग्य एक हॅपी ॲक्सिडेंट म्हणून तुमच्या इथे ते जन्माला आले, तुमचं भाग्य म्हणून उद्या त्यांची शिवजयंती आपल्याला साजरी करता येते. आपलं तर भाग्य आणखीन चांगलं आहे, आपण 3 वेळेला त्यांची जयंती साजरी करतो, आपण थोडंच आहोत लोक, काय प्रश्नच नाही.
पण ते इंग्रजी कॅलेंडर मराठी कॅलेंडर म्हणून सगळं आहे, त्यामुळे तीन वेळा तर अधिक असते अधिकम फलम असं आपल्याला म्हणता येतं. अशा या थोर माणसाचं एवढं वर्णन एवढ्या परकीय वकिलातीतल्या लोकांनी करावं हाच एक मोठा चमत्कार आहे. इतकं वर्णन बाकी कोणाचं त्यांनी केलेलं नाही आणि या शब्दात तर अजिबात केलेलं नाही आहे. एक अतिशय चांगलं पुस्तक आहे सुरेंद्रनाथ सेन यांचं, द फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी नावाचं अतिशय मोठा रिसर्च करून लिहिलेलं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये या सगळ्यांमध्ये डिटेल पण तुम्हाला सापडेल, यांचे काही प्रिंट्स पण सापडतील, यांच्या सेक्शन्स त्यांनी त्या पुस्तकात छापलेत, ती मार्त्यांची डायरी छापली वगैरे, त्या सगळ्याला वेळेअभावी मला न्याय फारसा देता येत नाही. त्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांना एक वानवळा द्यायचा होता की शिवाजी महाराज थोर का होते, ते थोर होते म्हणून परकीय लोकांनी त्यांची चरित्र लिहिली आणि ती चरित्र त्यांनी लिहिली म्हणून आपल्याला त्यांच्या व्यक्तित्वाचे इतके पैलू तरी समजता आले हे मला सांगायचं होतं. तर माझं व्याख्यान मी इथे संपवणार आहे, पण प्रश्नोत्तर जर काही असले तर मी रेडी आहे. मला वेळ किती आहे आपण सांगावं मला. पण इथे मला संबंध ट्रेक क्षितिजचं आभार मानायचे, कारण ट्रेक क्षितिजनी मला कॉन्टॅक्ट केलं, मला फारशी माहिती नव्हती, हे माझं जरा विशेषच झालं, तर मला खरी माहिती असते बऱ्याच संस्थांची, आणि हे खूप चांगलं काम करतायत. यांचं ते जे किल्ल्यांच्या नकाशाचं पुस्तक आहे ते तर अतिशय चांगलं काम आहे, कारण किल्ल्यांवरती आम्ही गेलो तर नकाशे नसतात, तिथली लोकल माणसं काही दाखवतात काही दाखवत नाही. आपले लोकल गाईड तर थोडंच आहे, ते काहीही दाखवतात काहीही दाखवत नाही. चित्तोडगड बघायला गेलं तर ते मला पद्मिनी कुठे आरशात दिसली ते दाखवतात, आणि वहिदा रेहमान त्या गाईडच्या गाण्यात कुठे बसली होती ते दाखवतात. तर काय करायचं आपल्याला, एनिवे आपले गाईड थोडंच आहेत, तर असे नकाशे असले तर आपल्याला त्या थोर गाईडकडे जायचीच गरज पडणार नाही, म्हणून काहीतरी चांगलं घडेल असं आपण बघूया. यांनी मोठं चांगलं काम केलं, दीपाली मॅडमचे पुन्हा धन्यवाद, त्यांनी माझी मला स्वागत केलं. तुम्ही सगळ्यांनी मला डोंबिवली गावात, डोंबिवली गाव हे विशेष अशा करताय, मला वाटतं जगातलं पहिलं कम्प्लीट मध्यमवर्गीय गाव म्हणजे डोंबिवली आहे, बाकी सगळीकडे मध्यमवर्गीय गावं थोडी थोडी कुठेतरी आहेत, त्याचं नावच मध्यम आहे ना, श्रीमंत गरीब आणि मध्ये कुठेतरी बसलेले, पण डोंबिवली आहे सगळं गावच मध्यमवर्गीयांनी भरलेलं असल्यामुळे सांस्कृतिक राजधानी सुद्धा महाराष्ट्राची म्हणा, पुण्याला म्हणतात लोक, पण आता पुण्यामध्ये खूप फॉरेनर लोक घुसलेली आहेत, उत्तर प्रदेश भैये सगळेच घुसलेले आहेत. डोंबिवलीमध्ये मात्र अजून मराठी टक्का खूप मोठा जादिवल्यपणे टिकून आहे. कालच मी श्रीरंगला फोन केला आणि त्याला म्हटलं अरे ते धनुष्यबाण गेलं डोंबिवलीत काही गंगा गोपा होईल का, त्यामुळे डोंबिवलीत उरलाय कोण धनुष्यबाणात, तुम्ही काही काळजी करू नका, सगळे शिंदेच्याच बाजूचे आहेत, मग काही हरकत नाही, मी अगदी येऊन तुमच्या इथे व्याख्यान देतो. मला अतिशय आवडलं इथे, माझं पहिलंच व्याख्यान आहे डोंबिवलीतलं, पण इतका सजग श्रोतृवर्ग पाहून मला अगदी बरं वाटलं. आणि असेच पुन्हा मौके मिळतील तेव्हा आपण भेटूच, वेगळ्या वेगळ्या विषयांवर भेटू. व्हिडिओतनं मी एका बाजूनी भेटतच असतो, महा MTB या चॅनलवरती माझे 200 व्हिडिओ झाले आणि हिंदुस्थान पोस्ट नावाची सावरकर स्मारकाची चॅनल आहे तिथे आता माझे नवीन व्हिडिओ सुरू झाले, आणि केमी काही असे उपक्रम करत राहतो. मला असं लक्षात आलं की सोशल मीडियाने तुम्ही जितक्या लोकांपर्यंत पोहोचू शकता तितक्या लोकांपर्यंत कोणी, माझे 3 व्हिडिओ जे हिंदुस्थान पोस्टचे केले त्याला जवळजवळ 7 लाख व्ह्यूज आले आहेत. 7 लाख लोकांकडे मी या जन्मात पोहोचू शकलो नसतो, बरं वाटतं त्याचा. तर काही प्रश्नोत्तरांना वेळ असला तर मी अवेलेबल. मला आपल्याला असं विचारायचं की आपण श्रावण महाराज यांनी औरंगजेबाच्या थाडग्यावर डोकं टेकवलं ही तर स्पष्टच गोष्ट आहे, आणि ताराबाईंनी तो आरोप केला होता. ताराबाईंनी सांगितलं की तुम्ही आल्यानंतर पहिलं काम काय केलं, औरंगजेबाच्या थडग्यावर डोकं टेकवलं. मला असं म्हणायचं की 1689 रायगड पडला, हो, झुल्फिकार खान नंतर जिंजीला गेला, हो, राजाराम महाराजांच्या मागा, बरोबर. 1689 ते 1733 या काळामध्ये रायगडाची जबाबदारी सिद्धीकडे होती, बरोबर, त्याच्या ताब्यातच होता, सिद्धीकडे दिली होती जबाबदारी. तर ह्या काळामध्ये सिद्धीला आपण मुरुड जंजिरा सिद्धीचा आपण कधी घेऊ शकलो नाही, शिवाजीराजांच्या काळात घेऊ शकला, बरोबर, संभाजीराजांच्या काळात घेऊ शकलो नाही, हो. आणि नंतर 1733 ला शाहू महाराजांच्या तर्फे प्रतिनिधीने रायगड घेतला, बरोबर. तर अशा परिस्थितीत हा जो मधला काळ आहे 1689 ते 1733 या काळामध्ये शाहू महाराजांना रायगडावर जाऊन महाराजांच्या समाधीवर मस्तक टेकवणं शक्य होतं का? 1733 मध्ये तर शक्य होतं, 1733 मध्ये शक्य होतं, नक्कीच गेले नाहीत ना, नक्कीच शक्य होत. माझा आरोप असा आहे की त्यांना शक्य नव्हतं तेव्हा ते गेले नाही, याबद्दल मी काहीच म्हणू शकत नाही, ते योग्यच आहे. पण 1733 नंतर शाहू महाराज होते, जाऊ शकले असते, बरं, राजे होते, ते म्हणले असते मी जातो तर कोणी थांबवलं नसतं, त्याबरोबर. पण त्याचबरोबर शाहू महाराजांनी बाजीरावला निर्माण केलं,
बाजीरावांना पेशवा करण्यासाठी मी शाहू नाही एक मिनिट चिमाजप्पा निर्माण केलं. शाहू महाराजांनी सर्वात मोठं काम केलं ते हे की ते बाजीरावाच्या बाजीराव काय बाळाजी विश्वनाथ बाळाजी विश्वनाथ चिमाजप्पा माझी शाहू महाराजांवर टीका नाहीच आहे. माझी टीका फक्त अशा आहे की तुमच्या लहानपणची जागा एक तर तुमच्या वडिलांचं नाव तुम्ही आजोबांचं नाव तुम्ही ठेवलं नाही त्या औरंगाने दिलेलं नाव तुम्ही कायम ठेवलं ही पहिली गोष्ट. स्वत्वाचा जो भाग आहे जो शिवाजी महाराजांनी आणला आणि दुसरं मी सांगतो शाहू महाराजांचा विषय निघाला म्हणून निजामाचं पारिपत्य पेशवे करू शकले नाही कारण तिचं कारण शाहू महाराज आहे. शाहू महाराज म्हणायचे मी मोगल सल्तनतीचा निजामही सेवक तर नवाबांचा स्नेह आहे हा असला प्रकार. जेव्हा निजाम शेवटी शाहू महाराजांच्या जीवावर उठला तेव्हा ते म्हणले की त्याला हरव त्याला कळणे तर माझी तिथे प्रॉब्लेम होत आहेत कारण कोल्हापूरचा जो राजा होता संभाजी तो निजामावर वर कारस्थान करायला लागला होता यांना उकळून काढायला पण हे फारसं चांगलं नाही वाटत. बरोबर मला सांगा एवढंच म्हणायचं की त्या शाहू महाराजांनी पुढे अनेक पेशवे निर्माण केले ज्यांनी मग आपलं राज्य जे होतं स्वराज्य हे उत्तरेमध्ये नेलेलं आहे विस्तार केलेला आहे. पण त्यांची कामगिरी असं आहे ना की मी त्यांची कामगिरी कमी लेखतच नाही आहे. मला फक्त एवढं म्हणायचं की असं त्यांना वाटलं नसेल का की जाऊन आपल्या म्हणजे ज्या श्रद्धेने ते खुलताबादला जातात त्याहून चौपट श्रद्धेने त्यांनी रायगडला जायला ते गेले नाही एवढंच मी सांगितलं फक्त. धन्यवाद. मला त्यांच्यावर टीका करायचीच नाही. धन्यवाद. एका दोन प्रश्न आपण घेऊ कोणाला विचारायचं आपल्या या भाषणासंबंधीच असं नाही कुठलेही प्रश्न विचारा कारण आपल्याला काय प्रश्न विचारले की उत्तर येत असतील तर नाही तर नाही. आता प्रश्न नाही आहे दोन इतिहास का दाखवले त्यातले दोन अतिरिक्त संदर्भ तुम्हाला कुठे वाटत. एक ते बार्थोलोमियो कॅरी म्हणून जे होते ते लिहिलं ना मी कॅरीचं मुख्य नाव बार्थोलोमियो महाराजांबद्दल लिहिलेलं ते आहे पण त्यांच्या काही नोंदी आहेत ते माझ्या ऐकवत आले त्यांनी जे पोर्तुगीजांनी जे इन्क्विझिशन जो प्रकार केलेला गोव्यात त्याचे जे ऑथेंटिक हे आहेत ते त्याच्यातले लिहिणाऱ्यांपैकी ते येतात कारण त्यांचे इन्क्विझिशनचे रेकॉर्डस हे फारसे कुठे अव्हेलेबल नाही आहेत. तो अतिशय घाणेरडा प्रकार जो इन्क्विझिशन जवळपास 200-300 वर्ष झाला बरोबर त्यातल्या फार पुरळक नोंदी अव्हेलेबल पोर्तुगीजांनी स्वतःच्या नोंदी नष्ट केलेल्या आहेत त्यातल्या काही नोंदी ज्या उपलब्ध आहेत ते त्यांच्या बार्थोलोमीच्या आणि मोठंच काम येते पण ते काय मराठा इतिहासाची त्याचं नसल्यामुळे मी भाग घेतला नाही. बरोबर सांगितलं अगदी योग्य. आणि दुसरा एक संदर्भ आहे की डच हे भारतात जास्त टिकले नाही कारण आपल्या महाराजांसारखेच एक मार्तंड वर्मा म्हणून एक राजे होते बरोबर त्यांचं कार्य होतं की त्यांनी डचांना भारतातनं संपवलं. केरळच्या राजांची मार्तंड वर्माची आणि त्यांचे संबंध त्यांचा जे जहाजांचा काफिला आला होता तो सगळा काफिला त्यांनी बुडवला त्यामुळे डच तिथे हरले अगदी बरोबर आहे. पण मुख्य डच इथे आले नाही कारण त्यांना तिकडनं इतके पैसे मिळायला लागले होते लवंगाच्या व्यापारात त्यांनी करोडो कमवले मग इथे भारतात येऊन लढाया करा कशाला. बरं इंडोनेशिया त्यांच्या ताब्यात संपूर्ण आला होता डचांनी आणखीन एक गंमत केली इंडोनेशियात एक छोटस बेट होतं ते बेट त्यांनी इंग्रजांना विकलं आणि त्या एकाच बेटात जायफळ तयार होत होता तर जायफळाचा धंदा इंग्रजांनी केला. त्याच्यावरती एक फार सुंदर पुस्तक आहे द कर्स ऑफ द मेस म्हणजे जायफळाचा शाप ते याच आहे तो काय त्याचं नाव याची पुस्तकं ज्यांनी लिहिली आहेत ट्रायलॉजी लिहिली आहे बघा पॉपी ट्रायलॉजी ज्यांनी लिहिली आहे येईल आता थोड्या वेळाने आठवेल सांगेन तुम्हाला कर्स ऑफ द मेस. अमिताभ घोष हा बरोबर त्यांनी पण लिहिलंय त्यांच्या त्या सेव्हन सीज वाल्या पुस्तकात मला वाटतात बरोबर. पण त्यामुळे डच आपल्याकडे फारसे आले नाहीत. आणि दुसरा एक प्रॉब्लेम मी इथे लिहिलाही होता बोलायचं राहिलं डच सोर्सेसमध्ये पण बरीच माहिती आहे पण डच भाषा आपल्याला येत नाही त्यामुळे त्याची माहिती फारशी काढली गेली नाही. हा येगरचा अहो ही किती महत्वाची माहिती आहे गुलामगिरी विरुद्धचा फतवा तो तिथेच होता फक्त बाकी कोणाकडे नव्हतीच ती माहिती. बाजीराव पेशव्यांच्या काळात पण एक त्यांनी एक पत्र होतं इंग्रजांना कोणाला तरी लिहिलं की आमच्या राज्यात कोणी गुलामगिरी केली तर म्हणजे महाराजांनी ज्या प्रकारची शिक्षा अच्छा ते त्यांनी पुढे चालू ठेवलं. हो हो बरोबर. इंग्रजांशी तह करताना किंवा त्यांना वखारीची परवानगी द्यायच्या वेळेला मी असं वाचलंय की इंग्लिश लोकांचं म्हणणं होतं की आमचं चलन इथे चालू करण्याची परवानगी द्यावी ते शिवाजी महाराजांनी तेवढंच कलम रद्दबातल केलं होतं तर त्याच्याबद्दल काही सांगू शकाल का. नुसतं तेवढं नाही आहे इंग्रजी लोकांनी सांगितलं की तुमचे मराठ्यांचं जे चलन आहे ते विद्रूप आहे
कारण आपलं जे चलन काढायचे ते स्टॅम्पिंगचं चलन होतं. इंग्रजांनी प्रोसेस इम्प्रूव्ह केलेली होती. त्यांच्या अगदी छान बोल नाणी म्हणजे बोलत दिसायचे. आपली कशी दिसतात नाणी तुम्ही पाहिले असतील, शिवराया वगैरे. कारण आपल्या इथे काय करायचे, तो पत्रा घ्यायचा, त्याच्यावर टक्का मारायचा आणि मग कापायचा साईडनी, वजन होईल तितकं. सोन्याचं असलं तर वजन, शिवरायला तर वजनाचीही गरज नव्हती. तर महाराजांनी सांगितलं तुमची नाणी फार चांगली आहे, परंतु नाणी हा माझा सार्वभौम अधिकार आहे, तो बनवायला मी तुम्हाला देणार नाही. माझ्या देशात चांगली नाणी बनवता येतील तेव्हा बनवीन, तोपर्यंत हीच वापरायची. हे त्या हरामखोर चिदंबरमनी केलं नाही. आणि त्यांनी आपलं चलन छापायला त्या देलारू कंपनीकडे दिलं, जिथे पाकिस्तानची चलनं छापली जायची. आणि पुढे काय झालं तुम्ही ते पुस्तक पाहिलं असेल, हू प्रिंटेड माय मनी व्हाईट. इथे सुद्धा कळतं की महाराजांची दूरदृष्टी किती होती आणि या नालायक लोकांची किती वाईट आहे. यांना कळत नव्हतं असं नाही, हे हरामखोरच आहे. मी ते स्पष्टपणे सांगतो, हे जर त्यांनी केलं असलं केलंच आहे तर ते हरामखोरच आहे. देश विकायला काढलेले लोक आहेत. नमस्कार सर, खूप प्रसाद झालं सत्र. नमस्कार, धन्यवाद. मला माझा प्रश्न असा आहे की आपण परकीय इतिहासकारांबद्दल सांगितलं आणि यावेळेला त्या आधी तुम्ही उल्लेख पण असा केला होता की कागद खूप महाग होता, त्यामुळे आपल्याकडे चरित्र लिहिण्यात पैसे नव्हते. बरोबर. पण तरी सुद्धा काही म्हणजे एक तजवीज करून इथल्या कुठल्या इतिहासकारांनी महाराजांचं त्यावेळेला चरित्र लिहायचा प्रयत्न केला होता का? दोन आहेत, परमानंदांनी दिलंय शिवभारत आणि दुसरं कृष्णाजी अनंत सभासदांनी महाराजांचं चरित्र दिलंय. दोन्ही अपूर्ण आहेत पण दोन्ही खरी आहेत, कारण त्यांना पाहिलेल्या माणसांनी ते लिहिलेली आहेत. आता इथे गोप्यस्फोट करतो मी सहसा या गोष्टी बोलत नाही. परमानंदाच्या शिवभारतामध्ये पावनखिंडीचा उल्लेख नाही. पावनखिंडीची लढाई प्रत्यक्षात पावनखिंडीत झालीच नाही असं आता जवळजवळ सिद्ध झालेलं आहे. ती विशाळगडाच्या पायथ्याशी झाली, लढाई झाली, बाजीप्रभूला वीर मरण आलं, सगळं खरं आहे. पण ती खिंडखिंड म्हणतात तिथे ती झाली नाही. महाराज विशाळगडावर वरती पोचून गेले होते, पण त्यांच्यामागे सिद्धी मसूद आपलं सैन्य घेऊन आला आणि त्यांनी विशाळगडाला वेढा घालू नये म्हणून प्रिएम्प्टिव्ह ऍक्शन म्हणून बाजीप्रभू बांधलांचे लोक तिथे होते, बाजीप्रभू बांधलांचे सरदार होते, तर ते 600 मावळे तिथनं खाली उतरले आणि तिथे जी धुमश्चक्री झाली त्याच्यामध्ये बाजीप्रभू धारातीर्थी पडले. म्हणून त्यांची वृंदावनं सुद्धा विशाळगडावर आहे, पावनखिंडीत नाही. वृंदावन म्हणजे समाध्या, त्या विशाळगडात. कारण त्या लढाईत ते गेले, कारण शिवभारतात हा उल्लेख नाही आहे. हा उल्लेख खूप नंतर पोवाड्यांमध्ये आला. आणि माझा तर असा समज, मी आता त्याच्यावर रिसर्च करणार आहे, की ग्रीक इतिहासामध्ये थर्मापिलीची लढाई अशी प्रसिद्ध घडलेली लढाई आहे. तो एक सिनेमा आला होता ना 300 सिनेमा, त्याच्यात ती दाखवलेली आहे की एका छोट्या नॅरो याच्यामध्ये त्यांनी रोखून धरलं म्हणून ती समोरची बाजू हारली. ही गोष्ट ग्रँड डफला माहिती होती आणि ग्रँड डफने इतिहासात सुद्धा सांगितलेलं आहे की थर्मापिलीच्या लढाईसारखी ही घटना झाली. घटना छान आहे, स्फूर्तीदायक आहे, चूक त्यात काहीच नाही. ऐतिहासिकदृष्ट्या कदाचित ती लढाई तिथे घडली नाही, इथे घडली एवढं. तर ते शिवभारतामुळे कळतं आपल्याला, कारण शिवभारतात सगळ्या नोंदी खऱ्या आहेत. पण शिवभारत काय किंवा सभासदाचं काय, महाराज आग्र्याहून कसे आले ते कोणी सांगितलेलं नाही. त्याचं कारण असं असतं की महाराजांनी ज्यांची ज्यांची मदत घेतली असेल, त्यांची नावं जर उघड झाली, तो औरंगजेब हरामखोर नंतर बरीच वर्ष जगला होता, त्यांनी त्यांना मारलं असतं ना, म्हणून त्या गोष्टी ते कधी बोलले नाही. हे राजाचं वैशिष्ट्य आहे की गौप्यस्फोट करायचा नसतो गरज नसताना. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. मला दोन गोष्टींबद्दल वाचायची खूप इच्छा आहे. रायगडाचा म्हणजे महाराज गेल्यावर रायगडाचा जो राज झाला किंवा जी राजदूत केली इंग्रजांनी आणि पाचडला जे जिजाबाईंचा वाडा होता तो लिटरली कापलेला इंग्रज, त्या दोन गोष्टींबद्दल माहिती असणारं कोणतं पुस्तक असेल तर मला सांग. एक प्रसिद्ध पुस्तक आहे, त्याची प्रत कुठे शोधायला लागेल. व्हॅलेंटाईन ब्लॅकर या नावाच्या माणसाने हा ब्रिटिशांच्या सैन्यातला लेफ्टनंट होता आणि त्याला ब्रिटिशांनी काम दिलं होतं की 1818 मोहिमेचा इतिहास द्यायचा. त्याच्यात त्यांनी सगळे डिटेल दिले आणि त्याची जर कॉपी स्केच सहित मिळाली, मला मिळत नाही, मी पण खूप शोधतोय, कॉपी नेटवर मिळते, पण त्याच्याबरोबर त्यांनी नकाशे दिले होते, त्यात रायगडचे जुने नकाशे पण त्यांनी दिले होते तोडायच्या आधीचे. नंतर त्यांनी रायगडाची वाटच लावली आणि ती वाट लावली त्याचं मुख्य कारण हे होतं की रायगडापासून लोकांनी स्फूर्ती घेऊन, शेवटची लढाई महाराष्ट्राचीच झाली ना, महाराष्ट्राच्या लोकांनी स्फूर्ती घेतली तर ते शिवाजीची इमेज वापरून आपल्याविरुद्ध काहीतरी कट करतील, ब्रिटिशांना कायम भीती होती. पण शिवाजी हे नावच इतकं स्फूर्तीदायक होतं, लोकमान्यांनी उगीच शिवाजी उत्सव सुरू नाही केला, शिवाजी जयंती उत्सव ही त्यांना कल्पना होती म्हणून त्यांनी ती माहिती दडवून ठेवली. पण ती परत मला अजूनसुद्धा मिळत नाही आहे विथ द स्केचेस, ती मिळाली तर बऱ्याच गोष्टींचे उलगडे होती. मराठी इतिहासकारांनी ह्या गोष्टीवर फोकस करून कुठलं असं पुस्तक लिहिलं नाही. नाही, आता रायगडाची जीवनकथा नावाचं एक जाड पुस्तक सध्या आलेलं आहे,
परंतु या गोष्टीची माहितीच नाही तर कुठनं करणार ना. ती प्रत मिळाली तर ती अजून मी आणि प्रके घाणेकर याच्यावरती बरंच बोललो, त्याची बिना नकाशाची प्रत सुद्धा मी प्रकेपर्यंत पोहोचवली म्हणजे इंटरनेटवरती शोधून, परंतु त्याच्यात पुरेशी माहिती मिळत नाही आहे. आणि का केलं ते तर सर्व नुसतं तेवढं नाही, त्यांनी अनेक वासोट्यासारख्या घरामध्ये ज्या पायऱ्या खोडलेल्या त्याही तोडून टाकले की कोणी जाऊन तिथे क्रांतिकारकांनी आपलं ठाणं बसवू नये करता त्यांनी हे सगळं केलं. ब्रिटिशांची गॅझेटियर्स किती हरामपणाची होती, गॅझेटियर्स काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. गॅझेटियर्स म्हणजे त्या प्रांताचा भूगोल इतिहास असं सगळं ब्रिटिशांनी मोठं काम केलं, त्याबद्दल त्यांना धन्यवादच आहे. पण त्यांनी काय केलं होतं, आपल्या सगळ्या लोकांना सांगितलं होतं भारतात आपण कशाला चाललोय पैसे मिळवायला, जो देश आपल्याला लुटायचा आहे त्याची सगळी माहिती नको का, कुठे काय ठेवलंय ते कळायला पाहिजे, म्हणून ही गॅझेटियर्स लिहिली. पण त्यानिमित्त भारताची सगळी माहिती आपल्याला मिळते. मी अटकचं गॅझेटियर काढलं शोधून, अटकच्या गॅझेटियरमध्ये मराठ्यांचा उल्लेखच नाही आहे. आपण इथे ढोल पिटून सांगतो आणि खरीच गोष्ट आहे, आपण फोटोनी सांगत की अटकेपर्यंत आपलं सैन्य पोहोचलं होतं. पण अटकच्या गॅझेटियरमध्ये एक फार इंटरेस्टिंग माहिती आहे, ती तुमच्या माहितीकरता सांगतो. एक दिवशी काय झालं की खूप उकाडा होता, त्यामुळे ती अटक नदी आहे त्या अटक नदीच्या तीरावरती राजाचा तंबू होता आणि त्या तंबूचं तोंड नदीकडे केलं होतं कारण वारधारा नदीकडनं येईन म्हणून. गक्कर नावाचे जे तिथे टोळीवाले होते, ते गक्कर आडनाव अजूनही पाकिस्तानात आहे, बाजवा हे तिथलंच टोळीवाले, हे सगळी टोळीची जंजुआ गक्कर बाजवा ही टोळीची नावं आहेत सगळी. तर त्या गक्कर टोळीवाले त्या सिंधू नदीतनं खालून पोहत पोहत आले, ते त्या वेचत गेले तंबूत आणि तिथल्या राजाला त्यांनी खतम केला. हा राजा कोण, मोहम्मद गोरी हे आहे त्याच्यात, मोहम्मद गोरीची समाधी तिथेच आहे. पण तिथे गंमत अशी आहे की मोहम्मद गोरीला गक्कर लोकांनी का मारलं, कारण तो इथला नव्हता, या पाकिस्तानातल्या भिंडोक लोकांनी आपल्या मिसाईलला गोरी आणि गजनी नावं दिली आहेत. अरे ज्यांनी तुमच्या आया बहिणींवर बलात्कार केले त्यांना तुम्ही हिरो मानताय, आणि ती समाधी म्हणजे पाठीपिठी आहे, मी पाहिली इंटरनेटवरती पाठी, इथनं समाधीकडे जाण्याचा रस्ता, समाधी म्हणजे थडग काय मकबरा काय म्हणतात. तर हे त्या गॅझेटियरमध्ये, पण मराठी येऊन गेले लिहिलेलं नाही, कारण मराठी येऊन गेलं लिहिलं तर इथल्या लोकांना स्फूर्ती येईल ना, नकोच ते लिहायला. दोन प्रश्न आहेत. एक छोटा आहे, म्हणजे मदारी मेहकर हे काही पात्र नव्हतंच असं काही इतिहासकार सांगतात होता, ते नंतर घुसडलेलं आहे, हा एक भाग आहे. आणि दुसरं, जे शंभूराजे दिलेर खानाला जाऊन मिळाले ही महाराजांची म्हणजे शिवाजी महाराजांची कूटनीती होती असं सांगितलं होतं, पण असं वाटत नाही. याचं कारण भामरागड जेव्हा घेतला तेव्हा सातशे लोकांचे हात कापले. महाराजांची कूटनीती इतकी हीन दर्जाची कशी असू, कूटनीती वगैरे काही नव्हती. संभाजी महाराज थोडेसे हेडस्ट्रॉंग होते. ऍक्च्युली संभाजी महाराज खरं म्हणजे फितुरी करायलाही गेले नव्हते, हा त्यातला थोडासा एक भाग आहे. त्यांना स्वतःचं राज्य उभारायचं होतं, महाराजांनी दिलेलं राज्य नको, मी माझं कमवून दाखवीन, पण कमवून दाखवायला कॅपिटल कोणाकडनं तरी लागेल तर ते दिलेलं खाणं देईल असं त्यांना वाटलं. पण त्या 700 माणसांचे हात तोडल्यानंतरच त्यांना लक्षात आलं आपण कुठल्या जनावराबरोबर आलेलो आहे, आणि म्हणून ते परत आले. ही गोष्ट आहे. मदारी मेहकरबद्दल ते पात्र नव्हतं हेच बरोबर खरं आहे. तसं शिवाकाशीदेही पात्र नव्हतं, ही सगळी सिरियल लोकांची कार्यक्रम आहे. शिवाकाशीदे पात्र तर बहू पुरंदरांनीच निर्माण केलेलं आहे, असा काही शिवानावी वगैरे काही नव्हता. ते पन्हाळ्याची स्टोरी आहे ना की शिवानावी मग ते कवड्याची माळ घेऊन जातो वगैरे, सिनेमात छान दिसतं, प्रत्यक्षात नव्हतं. आणखीन सांगतो, पण सिंहगडावरती म्हणजे सिंहगडावरती एक ग्रुप घेऊन गेलो होतो, त्यांना सगळी स्टोरी सांगितली. सिंहगडावर घोरपडीचा उपयोग झालेला नाही, कारण लोकांनी घोरपड पाहिलेली नसते. मी पाहिली आहे घोरपड, 15 किलोची असते, तानाजी झाला तरी ती 10 फुटाहून जास्ती फेकता येणार नाही. हे आपलं उचललं टाकलं म्हणते की घोष नव्हती काही, ती घोरपड होती, तसं होत नाही. मग काय झालं असेल त्याच्यात, प्रके घणाकरांनी फार सुंदर सांगितलेलं आहे, त्यांच्याशी हा विषय मी चर्चेला होता, ते उद्या देतील तेव्हा त्यांना विचारा हवा तर. पण त्यांनी सांगितलं होतं की सिंहगडावरची जी त्याला चतुर्थ श्रेणी स्टाफ म्हणू आपण, फॉर वॉन्ट ऑफ अ बेटर नेम, तो सगळा गावाच्या घराच्या खालच्या गावांचाच होता, तो आधी आपलाच होता नंतरही आपलाच होता. त्यांच्यातर्फे त्यांनी दोर वरती पोचवले, गाठी मारलेले, आणि ते दोर सोडून ही लोक वरणं चढून गेले, अशी ती खरी स्टोरी आहे. पण पिक्चरला काय, तिथे घोरपडीचं शिल्प पण आहे. सिंहगडावर तुम्ही जर गेला असला तर शिल्प पण घोरपडीचं एक आहे. शिल्प म्हणजे कोरलेली एका दगडावर घोरपड आहे. नमस्कार सर. नमस्कार. आपण खूपच छान माहिती दिली. मी तर स्वतः एवढा कधी अभ्यास केला नाही, परंतु ही माहिती दिली की माझ्या नॉलेजवर सुटतील ना माहिती. त्यासाठी मी ट्रेक शेतीच संस्थाचे पण मी आभारी आहे. असेच कार्यक्रम त्यांनी पुढेही राबवत असून त्यांच्या विनंती.
मला शिवाजींबद्दल ज्या आपण गोष्टी ऐकतो जे काल पण जे त्यांच्याबद्दल जे व्याख्यान झालं आजचं व्याख्यान झालं खूप उत्तम व्याख्यान झालं. मला एक असंच विचारत आहे की आउट ऑफ द बॉक्स म्हणजे थोडंसं विचारत आहे की एवढं आपण शिवाजी महाराजांबद्दल ऐकतो त्यांचे एवढा स्फूर्तीदायक गोष्टी आहेतच प्रत्येक गोष्टी त्यांचे प्लॅनिंग कालचा जो विषय होता तो आत्ताचा पण विषय असायचा की ही शिवाय सांगायचं म्हणजे देश कसा चालवायचा आपला प्रत्येक ज्या घटना आहे कितीतरी गोष्टी बांधताय किती तुम्ही प्रत्येक गोष्ट छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या. काल पण जे व्यक्त जे होतं त्यांनी पण खूप सुंदर सुंदर गोष्टी म्हणजे महाराजांची किती दूरदृष्टी होती. तर मला असं विचारते जी आपली राज्य घटना आहे की आपण बोलतो जी आपली कॉन्स्टिट्यूशन ते हा आपल्या हे मोठे एवढे आपल्या देशामध्ये जे महाराज होऊन गेले अशा लोकांचे हे कारभार नजरेसमोर ठेवण्याच्या घटना लिहिलेल्या आहे का किंवा अजून आजचा जो कार्यकाळ चालू आहे तो असे तुमच्यासारखी मोठी जाणती मंडळी त्यांना असं कधीतरी पिन मारत असतील का. कारण का आपण नुसतं असं बघतो आता एवढं बरोबर 100-200 लोक आपण ऐकून घरी जाऊ परत सिरियल लावू आपण रोजच्या नेमक्या जेवण पण खरंच आपण त्याचा जीवनामध्ये वापर करतो का. किंवा आता मगाशी जो एक छोटासा उदाहरण दिला तुम्ही मुद्रा छापित दाखवला तो एका नेत्याचं नाव तुम्ही घेतलं आरोप नाही करत परंतु त्यावेळेस कोण असं सांगतो का की नाही हा जो पॉईंट आहे तो असंच झाला पाहिजे किंवा त्यांना कोणतरी असं कोपरखळी मारून किंवा त्यांना कोणतरी अडवतो का असं मला विचारत माझा. आपल्या देशाचं दुर्दैव हे नगरच्या किल्ल्यामधून सुरू झालं. नगरच्या किल्ल्यामध्ये पंडित नेहरूंना अटकेत ठेवलं होतं म्हणजे फायस्टार ट्रीटमेंट होती तिथे फायस्टार ट्रीटमेंटच होती. त्यांनी तिथे डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा एक ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ लिहिताना त्यांच्या खांद्यावरनं त्यांना ग्रंथ डिक्टेट कोण करत होते तर मौलाना अबुल कलाम आझाद. आणि म्हणून त्या ग्रंथातील शिवाजी हा वाट चुकलेला देशभक्त होता द मिसगार्डेड मसाया. या वृत्तीची माणसं तिथे असताना ते तुम्हाला शिवाजीचं कुठलाही उल्लेख आणून देतील हे अशक्यच होतं. या लोकांना इथले हिरो नकोच होते. दुर्दैव आपलं आहे की त्यांच्या हाती राज्य गेलं. आता बदल होत आहे आणि ते जरा आणखी लवकर व्हायला पाहिजे. त्याकरता 14 निवडणूक झाली त्याच्या एक महिना आधी मी देवेंद्र फडणवीस प्रदीप रावत आम्ही तिघजणं सम्राट हॉटेलमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. मी 12वीची इतिहासाची सगळी पुस्तकं घेऊन गेलो होतो आणि म्हटलं या इतिहासाच्या पुस्तकात 12वीच्या इतिहासाची टोटल 3 व्हॉल्युम्स आहेत इंडियन हिस्ट्रीचे म्हणजे साधारण 700 ते 900 पानं आहेत टोटल. त्या 900 पानात अख्खं 1.5 पान महाराजांना दिलेलं आहे 1.5 आणि महाराजांचं चित्र तरी आहे बाकी त्यांची चित्र पण नाही आहे. चित्र कोणाची आहेत महम्मद गोरीचं चित्र आहे महम्मद गझनीचं चित्र आहे महम्मद गोरीच्या थडग्याचं चित्र आहे महम्मद गझनीच्या थडग्याचं चित्र आहे. अरे हे काय आमचे हिरो आहेत का कोण इज दिस शिट पण यांनी ते तयार केलं. मग मी चौकशी केली की हे कसं झालं हे आपलेच दळवदरी सरकार. जेव्हा लिहिली गेली ही पुस्तकं इतिहासाची तेव्हा त्यांनी प्रत्येक प्रांतातल्या लोकांना सांगितलं होतं तुमच्या इतिहासातले एक्सपर्ट्स पाठवा म्हणजे ते चुका होत नाहीत ते बघू. महाराष्ट्राने कोणाला पाठवलंच नाही तर काय बोलायचं याच्यामध्ये. म्हणजे त्यामुळे शिवाजी महाराजांचं बोलले की बाजीरावाचं चित्र नाही. अरे ज्या माणसाने एवढे तुडवून सगळा देश तयार केला तुमच्याकरता त्याचं चित्र नाही. चित्र कोणाची तर मोतीलाल आणि त्याचा मुलगा आणि त्याची मुलगी त्याचा मुलगा आणि त्याचा मुलगा पडित रयान गांधीपर्यंत चित्र छापतील ते असं दुर्दैव आहे आपल्या देशात. आणि घटना जी लिहिली गेली बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली असं म्हणतात ते काही एक पेन घेऊन द्यायला बसले नव्हते. आपली घटना ही ब्रिटन आणि अमेरिकेच्या घटनांची कट अँड पेस्ट आहे. त्याच्याही अगोदर 1935 जी घटना आहे दॅट वॉज द इंडिया ऍक्ट. त्या इंडिया ऍक्ट मधल्याच बहुतेक सगळ्या गोष्टी आहेत. असं काही नाही की घटना नवीन लिहिली असती तर या सगळ्या गोष्टी आल्या असत्या. त्यातलं काहीच आल्या नाही. असं दुर्दैव आहे थोडं. होय नमस्कार सर. मी मयुरेश जगे. तुमचं व्याख्यान खूप छान आहे. माझे सिंपल दोन क्वेश्चन आहेत. एक रोज नुकतंच मी राजगड एक भेट दिली. राजगडावर एक काळेश्वरी नावाचा बुरुज आहे तुम्हाला माहित असेल. काळेश्वरी म्हणजे यमाची आई. काळेश्वरी म्हणजे यमाची आई. एवढं सुंदर जागी यमाच का स्थान असावं म्हणजे काळेश्वरी बुरुजाचं का स्थान असावं. तिथून ते कडेलोट करत असतील कदाचित. शत्रूच्या लोकांचा कडेलोट करायला अशीच जागा हवी ना असं मला वाटतं. पण हा प्रश्न तुम्ही उद्या प्रकेगाणेकरांना विचारा कारण ते त्याचे तज्ञ आहेत मी नाही. आणि दुसरा प्रश्न असा आहे की जी सुरत मुरली महाराजांनी त्याचे 3 भाग केले असं मी ऐकले. याची मुरलीधर खैरनारची कादंबरी येते शोध या नावाची. अच्छा असं काही नाही. मला प्रश्न असा आहे दादानी पाठवलं का 3 त्याचे भाग केले. एक भाग महाराज स्वतः घेऊन गेले ते लवकर पोहोचले कोकण मार्गाने आणि एक भाग तो बागलाण मार्गाने बोरमध्ये मेंगळे बहुतेक गेले असं मला ऐकलंय. तर त्याच्याबद्दल काय सांगाल कारण की ते हारले शेवटी आणि ती संपत्ती सुद्धा तिथेच राहिली ती अजूनही कोणाला भेटली नाहीये. त्याबद्दल माझ्या मते ही फिक्शन आहे.
हे खरं नाही. महाराजांनी असं राहू दिलं नसतं. महाराज पैशाच्या हिशोबाबद्दल इतके काटेकोर होते आणि हा देशाचा पैसा होता. हा पैसा काही त्यांची पर्सनल इस्टेट नव्हती, त्यामुळे त्यांनी हे असं राहू दिलं नसतं. त्यांनी मोरोपंतांना हाकलून दिलं असतं असं झालं असतं तर भयंकर कडक होते महाराज या बाबतीमध्ये. असं काही झालेलं नाही आहे कोणाच्या तरी कल्पनेची भराली. ओरिजिनल डॉक्युमेंट थोडे बघून आणखीन मी सांगेन, माझ्याकडे आत्ता नाही आहे समोर काही, पण बघूया आपण ते. आणि काय होतं तुम्हाला एक सांगतो, मराठी लोकांमध्ये बखर या वाङ्मयाबद्दल भयंकर प्रेम आहे. बखर ज्याला इंग्लिशमध्ये बॅलाड म्हणतात, बॅलाड म्हणजे पूर्वजांच्या स्तुतीकरता लिहिलेले उत्तम उत्तम पोवाडे. बखरा त्याचाच भाग असतो, 70% त्यात असतो, 80% सत्य असेल, पण मीठ मसाला घालून चांगलं करणं हे बखरीचं. बखर हॅज टू बी रिडेबल ऑल्सो ना. सिनेमात कसं लिहितात की नाही की याच्यामध्ये खऱ्यावरनं घेतलेले असा कोइन्सिडन्स असला तर योगायोग समजावा वगैरे वगैरे, तसा थोडासा बखरीचा. बखरीला त्यामुळे इतिहास वाङ्मयामध्ये फार उच्च स्थान नाही आहे. अस्सल वाङ्मय मराठी अस्सल कागदपत्र हे तर पहिलं नंबर आहे, फारसी त्याच्यानंतरचा नंबर आहे, बखर खूप खाली कुठेतरी येतं. त्यामुळे आपण बखरीवर बेतून जर केलं, म्हणून पावनखिंडीची गोष्ट बखरी चाललेली आहे, खरी गोष्ट ती वेगळीच आहे. किंवा ती याची यशवंती घोरपड वगैरे 27 तुकडे करून भाकरी संकट खाईन असा तो जो सुंदर डायलॉग आहे, डायलॉग म्हणून छानच आहे हो, पण खरं कदाचित ते नसेल तसं. एक फार सुंदर वाक्य मी आणि गजानभाऊ मेंदळे, गजाननराव मेंदळे इथे बोलत होतो, सांगण्याचा मोह आवरत नाही. गजाभाऊंना मी म्हटलं की शाहिस्तेखानावरची जी स्वारी आहे ती स्वारी शिवाजी महाराज स्वतः तिथे गेले. माझ्या मते ती त्यांची, म्हणजे माझ्या मते मी आपलं गंमत म्हणून राहत होतो, माझ्या मते ती त्यांची चूक होती. कारण इट वॉज टू मच ॲट स्टेक. तिथे काही झालं असतं तर पुढे कोणी सगळं केलं असतं. तर गजाभाऊ मेंदळे म्हणले की माझ्याही मते ती त्यांची चूक होती, पण गेले ते महाराज होते, त्यांची काहीतरी मतं असतील असं म्हटले. बरोबर आहे, नमस्कार केला. सर माझा एक तुम्हाला एक प्रश्न आहे, ब्रिटिशांबद्दल सांगितलं जातं की दे केम एज ट्रेडर्स अँड बिकेम रूलर्स. तर 1680 साली महाराजांना देवाज्ञा झाली असं ऐकवा ते सांगण्यात येतं की महाराज अजून 5 किंवा 10 वर्ष जगले असते तर पूर्ण चित्र वेगळं असतं. बरोबर, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? दोन गोष्टी आहेत. महाराजांचा मृत्यू होण्याच्या आधी महाराजांनी सगळे गड अतिशय मजबूत करण्याची मोहीमच काढली होती आणि प्रचंड दारुगोळा ते विकत घेत होते. हा दारुगोळा आपल्याकडे होत नसे कारण आपल्याला ते टेक्निक येत नव्हतं. ते पोर्तुगीजांकडनं घ्यायचे, फ्रेंचांकडनं घ्यायचे, ब्रिटिशांकडनं सुद्धा घ्यायचे, पण ब्रिटिश थोडे आतल्या गाठीचे जास्ती, फ्रेंच महाराजांचे दोस्त झाले होते. ऍक्च्युली महाराज जेव्हा दुसऱ्या सुटतेच्या लुटीला गेले तर फ्रेंचांना आणि डचांना त्यांनी आगाऊ पत्र पाठवलं होतं की तुम्ही तुमचे झेंडे लावा, आम्ही तुम्हाला काही त्रास देणार नाही, तुम्ही गप्पा बसा, इतरांची काही मदत करू नका, आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. म्हणजे त्यांची दोस्ती होती. म्हणजे ही वॉज सच अ ब्रिलियंट पर्सन. त्यांना त्यांच्यातले आपसातले संबंध हे अद्भुत आहे, कारण डच आणि फ्रेंचांची लढाई चालली होती तेव्हा. तेव्हा कोणाला पाठिंबा द्यायचा, कोणाच्या बाजूने आपल्याला राहायला पाहिजे हे सगळं त्यांनी तेव्हा केलेलं होतं. तर हे करत असताना तू म्हणतोस तशी घटना फारशी झाली असेल असं वाटत नाही मला. म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे महाराज 10-15 वर्ष जगले असतील नाही, पण हाते पुरतं सांग. त्यांनी ते गड सगळे, महाराजांचं ते फेमस वाक्य आहे की माझा एक एक गड एक एक वरीस जिंकेल, माझ्याकडे या स्मृतीला 360 गड आहेत, औरंगजेबाला ही जिंकण्यात 360 वर्ष पाहिजेत, हे त्यांचं करेक्ट स्टेटमेंट आहे. परंतु तो जो रेटा आला त्याच्यामध्ये महाराज जर असते तर पहिली गोष्ट म्हणजे महाराजांनी कधीही कधीही दोन शत्रूंची एकदम लढाई केलेली नाही. संभाजी महाराजांना फॉर सम रिझन ती डिप्लोमॅसी जमली नसावी, नाही तर काय ते अशक्य नव्हतं, पण संभाजीराजांनी एकाच वेळेला सगळ्यांची लढाई आरंभली होती आणि मग ते तेवढी ताकद नव्हती स्वराज्यामध्ये, पूर्वीपेक्षा खूपच जास्ती वाढली होती स्वराज्याची ताकद. संभाजीराजे तर महाराजांपेक्षाही जास्ती शूर होते, कारण महाराजांनी प्रत्यक्ष लढाईत फक्त वणी दिंडोरीच्या लढाईत भाग घेतलेला आहे, बाकी ती लढाईत त्यांनी भाग घेतलेला नाही. आणि बरोबरच आहे, महाराजांसारखा मोहरा इरेज झाला, अफजल खानाच्या याच्यात जरा उलट झालं असतं तर तिथेच संपलं असतं सगळं, परंतु नशिबाने आपण त्यातनं निघून गेलो. तर तसं संभाजीराजांनी वैयक्तिक शौर्य प्रचंड होतं, पण जे डिप्लोमॅसी एक लागते ती कदाचित तेव्हा त्यांना जमली नसावी किंवा सगळ्या शत्रूंनी एकी केली असेल, आता मला माहिती नाही नेमकं काय झालं, पण जगले असते महाराज तर त्यांनी हे होऊ दिलं नसतं. ही जी आत्ता कोणीतरी सांगितलं संभाजीराजे गेले ती महाराजांची कूटनीती होती का, संभाजीराजे असे गेल्यामुळे महाराजांचं आयुष्य कमी झालं हे आपल्या लक्षात येत नाही, असं काही एकदम जाण्याचं वय नव्हतं त्यांचं. पण माझाच मुलगा तिथून होतो हे फार, आणि राजाराम तितकासा एबल नाही हे पण त्यांना दिसत होतं, दुर्दैवाची गोष्ट आहे. आता सगळेजण शिवाजी झाले असते तर शिवाजीला मोठं कोणी म्हटलं असतं, तर थोडंसं तसं झालं. पण खरोखर महाराज जर अजून 5 वर्ष जगते, 10 वर्ष जगते तर इतिहास बदलला असता. यालाच अनुषंगून सांगतो की 24 मध्ये मोदी आले तर इतिहास बदलेल, नाही आले तर सुद्धा इतिहास बदलेल वेगळ्या बाजूने, लक्षात ठेवा.
मी काही मोदींचा प्रचारक नाहीये, पण जे बघतोय मी इतिहास नुसता इतिहास म्हणून गंमत म्हणून वाचू नका, त्याचे ऍप्लिकेशन बघा काय चालले ते, आपल्या इथे काय चाललंय ते बघा, कोण काय करतंय ते बघा. आता एक नवीन राहुल गांधी कंपनींनी 2008 साली चीन बरोबर जो करार केला त्याची 182 कलमं आता लीक झालेली आहेत. त्याच्यातला एक कलम असा आहे की फिश आणि ऍग्रीकल्चर एक करा, फिशिंगला ऍग्रीकल्चरमध्ये टाका, म्हणजे फिशिंगवरती इन्कम टॅक्स लागणार नाही. आणि त्यानंतर सगळ्या नेत्यांनी ट्रॉलर विकत घेतले आणि धडाकेडी धंदा सुरू केला. त्यात दोष असा आहे की ते ट्रॉलर जमिनीला खरवडून काढतात, त्यामुळे लोकल कोळ्यांची इन्कम संपली. आता असं महाराजांनी कधीच होऊ दिलं नसतं. माझ्या नागरिकांची सुरक्षा, माझ्या नागरिकांचा व्यवसाय, त्यांची श्रीमंती, त्यांची समृद्धी, त्यांचं सुख, हेच माझं सुख असं मानणारा तो राजा होता. त्याचं एक कारण असंही होतं की ते राजघराण्यात जन्मालाच आले नव्हते, पुढे सिद्ध करायला लागलं, कारण नव्हतेच ते राजघराण्यातले, सामान्य माणसांचाच तो माणूस होता. ही आत्ताची जी सगळी पिढी आहे तिला वाटतं की ते आले, जन्माला आले म्हणजे आता राजेच झाले पाहिजेत, असा जरा घोटाळा आहे आपल्याकडे. नमस्कार. पहिले खूप छान सुंदर विषय आणि खूप छान मांडले. एक कुतूहल मला विचारते, तुम्ही सांगितलं की सिव्हिल सर्व्हिसेस रुजवणारा पहिला राजा, सो म्हणजे गुणवत्ता असेल तरच तुम्हाला नोकरी मिळेल असं. पण राजेशाही ही घराणेशाहीच आहे, म्हणजे राजाचा मुलगाच राजा. सो तुम्हाला असं वाटतं का की त्यांच्या दृष्टीने कदाचित ही पण एक गोष्ट असेल की त्यांना पुढे रुजवायची असेल, आणि मे बी काही वेगळा विचार असेल त्याच्या मागे, कारण राजाच्या सावलीतच राजाचे म्हणजे राजासारखा ग्रूमिंग अप होऊ शकतं असं काही असेल असं नाही. तसं नव्हतं, काय झालं होतं, महाराजांनी अष्टप्रधान मंडळ नेमलं होतं आणि डिसिजन्स वेअर विथ द मंडळ. एकट्या माणसाने डिसिजन घेण्याचा कार्यक्रम, कितीतरी मोहिमा त्यांनी परस्पर सोडलेली की तुम्ही करा नाही करू नये, यशस्वी करू नये, एवढं तुमचं प्लॅनिंग तुम्ही करा, सगळीकडे मला गुंतवलं तर मी राज्यकारभार कधी करणार. तर तो प्रधान मंडळ म्हणजे ज्याला म्हणतात की कॉलेजियम तयार करायचं आणि त्यांच्यातर्फे राज्य करायचं, ही एक फिगर हेड लागतो. आपण तुझा राष्ट्रपती एक ठेवलाच ना, काही ठेवलेली आहे ना, पण ती फिगर हेड असते. निर्णय मंत्रिमंडळ घेतं, एकच मंत्री येऊन सगळे निर्णय घेतो असं होत नाही. आणि त्याच्यात काय असतं की देर इज अ सेफ्टी, की 4 लोक 8 लोक तुम्ही बसवली तर एखाद्याला एखादा पॉईंट असा समजेल की जो लोकांना कळलेला नसतो. त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला मुद्दा लक्षात येईल. इंग्लंड जेव्हा जर्मनीशी लढत होतं, बॅटल ऑफ ब्रिटन, प्रसिद्ध बॅटल म्हणजे विमानांचं ताफा न्यायचे, आणि असं लक्षात आलं की आपली विमानं काही परत येतात आणि काही विमानं आपली परत येत नाहीत. मग त्यांनी पाहिलं की परत आलेल्या विमानाच्या अमुक भागाला गोळ्या लागलेल्या नसतात, नाही अमुक भागाला गोळ्या लागलेल्या असतात आणि तरी ती विमानं परत येतात. ते म्हणले की मग ती बाजू मजबूत करूया, म्हणजे ती निश्चितपणे परत येईल. सगळ्यांनी हो म्हटलं. एक माणूस म्हणला, मूर्खासारखं बोलू नका, या भागाला गोळ्या लागल्या तरी विमानं परत येत आहेत, ते म्हणजे अजिबात मजबूत करू नका, दुसऱ्या मजबूत करा जी परत आली नाही ती आणि कुठेतरी गोळ्या लागल्या आहेत. आणि लक्षात आलं, अरे केवढी चूक करत होतो आपण. हे कॉलेजियमचा फायदा आहे, एका माणसाने सांगायचं बाकीच्यांनी मान डोलवायची, असं होत नाही, असं करू नये. आणि महाराजांचं अष्टप्रधान मंडळ ही अभिनव गोष्ट आहे, चंद्रगुप्ताच्या काळात होती. त्यांना कुठेतरी कौटिल्यचं अर्थशास्त्र मिळालं असेल, कसं मिळालं मला माहित नाही, कारण ती नावं पण त्यांनी संस्कृत सगळी शोधून काढली, म्हणजे विलक्षण काम केलंय. त्या माणसाने करण कौस्तुभ नावाचा ग्रंथ लिहून घेतलाय की ती लोकांना माहिती आहे. आता करण कौस्तुभ काय ते सांगतो, म्हणजे त्या माणसाबद्दल विचार करावा, ती मती गुंग होते. त्यावेळेला असं व्हायला लागलं होतं की ज्योतिषी सांगायचे आज 9 वाजता ग्रहण होणार, ते सकाळी 9च्या ऐवजी दुपारी 5 व्हायचं. याला म्हणतात दृक् प्रत्यय येत नाही, म्हणजे तुमची गणितं चुकलेली आहेत. तर महाराजांनी एका माणसाला बसवलं, करण त्याचं काहीतरी नाव आहे, की तू हे गणित सुधार. आणि कॅल्क्युलेटर नसताना त्या माणसाने खपून गणित सुधारलं आणि पंचांग नीट करून घेतले. पंचांग का नीट केली, लढाईचा मुहूर्त पाहिला नाही, पावसाची काळ वेळ काढला. पंचांगाचा खरा उद्देश तोच आहे. जोशी हे जे आडनाव आहे ना, हे खरं आडनाव आहे ज्योतिषी, आणि त्याला महत्व काय असायचं, तो पाऊस कधी पडेल ते सांगायचा, बाकीच्यांना ते माहीत नसायचं ना. आणि पावसावर तर सगळं जीवन अवलंबून, म्हणून जोशी प्रसिद्ध झाले, म्हणून तर जोशी ब्राह्मण ते न सगळं आलं. पण सांगण्याची गोष्ट अशी की महाराजांनी तिथेही लक्ष घातलं, भाषा शुद्धी. दुर्दैवाने पेशव्यांनी तो धागा उचलला नाही, हे आपलं दुर्दैव आहे. पेशवे सगळे फारसीमध्येच घुसले, पेशवाई रुपया पण फारसीमध्येच आहे त्याच्यावरती लिहिलेलं. यांनी सगळं देवनागरीत आहे, तुम्ही शिवराई पाहिली तर शिव असं लिहिलेलं आहे त्याच्यावरती, तुम्हाला आम्हाला वाचता येतं. ते कितीतरी गोष्टी त्या माणसाने केल्या, एक माणूस किती गोष्टी करू शकतो. म्हणजे मी विचार करतो की 50 वर्षा त्या माणसाने काय काय केलं, 5 वर्ष मिळाली असती तर आणि काय काय केलं. नमस्कार, माझं नाव विनायक सावंत. नमस्कार. एक वेगळाच प्रश्न विचारतो, जसा जंजिरेचा सिद्धी होता हा
कुठून आलेला, जसे डच होते आणि कुठून आलेला, आणि हा भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरही जंजिरावर राज्य होत तिथं, तर म्हणजे हा एवढा स्ट्रॉंग का होता? सांगतो, पहिली गोष्ट म्हणजे हा कुठून आला होता. इथिओपिया हा जो देश आहे, इथिओपिया, त्या देशाचं जुनं नाव आहे अॅबिसिनिया. हे नाव इंग्रजांनी दिलेलं आहे. इंग्रज पुण्याचं पुणा करतात, मुंबईचं बंबई करतात, तसंच अॅबिसिनिया नव्हतं, ते हबसानिया होतं. हबसानियातले ते हप्शी, हप्शी हे जे नाव आहे ते हबसानियात राहणाऱ्या लोकांना हप्शी म्हणतात. हा जंजिराचा सिद्धी हबसानियातनं आला होता. त्या लोकांना समुद्र किनारा होता, तेव्हाच्या इथिओपियाला समुद्र किनारा होता. आता ते एरिट्रिया नावाचा एक देश ब्रिटिशांनी जाताना बहुतेक तो कापून दिला असल्यामुळे आताच्या इथिओपियाला समुद्र किनाराच नाही तिथनं, तर त्यामुळे हे दर्यावरती लोक होते. ते जंजिराला येऊन बसले आणि त्यांनी त्याला जो कोट वगैरे केला तो अभेद्यच होऊन बसला, आणि त्याला काढणं महाराजांना जमलं नाही, पेशव्यांनाही जमलं नाही. पण याच्यावरती गजाननराव मेंढरेंनी मला एक वेगळाच मुद्दा सांगितला, तो माझ्या लक्षात नव्हता आला. ते म्हणले की जंजिराच्या सिद्धीचा भावाला चिमाजीअप्पांनी एका युद्धात ठार मारला. सिद्धी सात नावाचा जो होता, ते मला वाटतं कोकणातच कुठेतरी चौल नागावला कुठेतरी लढाई झाली, त्याला मारला. त्यानंतर तो निर्माल्यवध झाला होता, हे मंडळांचे शब्द आहेत. म्हणजे तो होता तिथे, त्याची एक छोटीशी प्रिन्सिपॅलिटी होती, पण त्याचा उपद्रव कंट्रोल झाला होता. मग त्याला काढून का नाही लावला? तर त्याला काढून लावण्यामध्ये मेहनत खूप पडली असती, आणि तो जर गेला असता तिथे, उद्या तिथे पोर्तुगीज येऊन बसले असते, तर त्यांना काढणं अधिक कठीण झालं असतं. म्हणून त्याला ठेवला, त्याला असा बंद करून ठेवला. त्यानंतर त्याने त्रास दिलेले नाही, हा एक झाला भाग. स्वतंत्र जेव्हा झाला देश, तेव्हा नानासाहेब धर्माधिकारी नाही, त्यांचं वेगळं काहीतरी नाव आहे, महाडचे ते नेते होते, आणि नानासाहेब पोळ मला वाटतं पुरोहित, हा बरोबर, अगदी बरोबर, थँक्यू. नानासाहेब पुरोहितांनी मोहीम काढली की जंजिराच्या सिद्ध्याला हकलून द्या, आणि जनमोहीम होती ती, म्हणजे मोर्चे बिर्चे काढले सगळं. त्या सिद्ध्याला कळलं, तो तातडीने दिल्लीला गेला आणि म्हणला की मी जमीननामा लिहून देतो, म्हणजे माझी ही मजबूत राहते ना, माझी संस्थानिकत्व मजबूत राहतं, म्हणून तो तिथे टिकला. नाही तर त्याच दिवशी त्याला उखडला गेला असता तो. हे निघालेच होते माडून आणि जंजिऱ्यावर मुरुडून ते यात्रा घेऊन निघाले होते की सिद्ध्याला हाकून काढायचं. आता काय करतो सिद्धी? आता काही बंदुका नाही, तोफा नाही, काही नाही. पण त्यांनी चातुर्यांनी यांचा राव उलटवला, तो इंदूरला जाऊन स्थायिक झाला. मला तो भेटला त्याचा आत्ताचा वंशज, एका पार्टीमध्ये तो मी भेटलो. मी त्याचा म्हणतो खरं तू सिद्धी तर दिसतच नाही, तो आमच्यासारखाच दिसतो. तर म्हणे माझ्या नंतरच्या बायका तुमच्या कोकण स्थातल्याच होत्या, मी तुमच्यासारखा होणार असं म्हणला तो मला. अशी कहाणी आहे सगळी. हे सगळे लोक इंदूरला का गेले मला अजून समजून, मी इंदूरचा आहे त्यामुळे मला गंमत वाटते. सिद्धी इंदूरला जाऊन स्थायिक झाला. तुमचे हे मस्तानीची मुलं बहादूर लोक, ती इंदूरला स्थायिक आहेत. इंदूरला होळकरांनी बहुतेक त्यांना सगळ्यांची त्यांची थोडीशी सोय लावली असावी, म्हणून असे सगळे थोर लोक इंदूरमध्ये स्थायिक असतात. त्याच्याही मुलाशी माझा बाजीरावाचा जो नववा वंश आहे तो माझा भक्त आहे, चांगला मित्र आहे माझा तो. तो मला असे दाखवतो हे, मला म्हणलं बघ माझी कातडी तुझ्याच सारखी आहे, पण आमचा वटवागूळ झाला म्हणला. मुसलमान त्यांच्यात घेत नाही, तुम्ही तुमच्या त्यांनी गायत्री मंत्र म्हणून दाखवला मला, पण म्हणलं तुमच्यात तुम्ही घेत नाही, त्यांच्यात ते घेत नाही. म्हणतो बस आता चालू काय. चल थँक्यू व्हेरी मच. मला काय आवडेल जास्ती करायला, पण काय वेळाची मर्यादा असते. छान वाटलं पण मला आधी. आय होप की तुम्हाला हे आवडलं असावं. अशा गप्पा मारतच राहू आपण, पुन्हा पुन्हा करूया. थँक्यू.